नमस्कार सर्व उपस्थित शेतकरी, प्रगतशील शेतकरी सचिन शेलार साहेब, धन्यवाद. सर्व उपस्थित शेतकरी तसेच शेकरू फाउंडेशन मधील प्रतिनिधी विभीषण बागल साहेब, तसेच कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी, आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षित फुलशेती या विषयीच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, शेतीमधील उत्पादन खर्च जो आहे, या उत्पादन खर्चामध्ये सध्याच्या कालावधीमध्ये आपण बघतोय की वाढ उत्पादन खर्चामध्ये होते आणि त्या प्रमाणात मोबदला आपल्याला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करणे गरजेचं आहे, जसं की पिकांच्या मधील बदल असेल किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे असेल, तसंच जे आपण उत्पादन घेतोय त्याच्यामध्ये काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे याच्यावरती सुद्धा काही प्रमाणात भर दिला गेला पाहिजे. तर यानुसारच आजचं जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये एक प्रयोगशील व प्रगतशील असे शेतकरी जे आहेत, श्री सचिन शेलार साहेब, हे आपल्याला संरक्षित फुलशेती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत, ज्याच्यामध्ये आज आपण या व्यवसायामधली सद्यस्थिती काय आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत शेतकऱ्यांच्या साठी, तसंच हा व्यवसाय करत असताना कोणकोणती आव्हानं शेतकऱ्यांना त्याला तोंड द्यावं लागणार आहे, तसंच हा व्यवसाय जो आहे तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने फायदेशीर करण्यासाठी त्याचं अर्थशास्त्र कशा पद्धतीने असावं, तसंच पॅकेजिंग करण्याविषयीची माहिती, तसंच विपणन म्हणजे मार्केटिंग, ह्या सर्व गोष्टींच्या वरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मी आपले सातारा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री सचिन शेलार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सुरुवात करावी. धन्यवाद. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी सरांनी सांगितलेलंच आहे, माझी ओळख करून दिलेली आहे. मी सचिन शेलार, राहणार म्हसवे, तालुका जिल्हा सातारा. गेल्या 2011 पासून फुल उत्पादन शेतीमध्ये मी आता कार्यरत आहे. 2011 पासून शेतीला सुरुवात केलेली आहे. तत्पूर्वी एक थोडीशी ओळख करून देतो. मी सध्या परिस्थितीमध्ये केएफ बायोप्लांट ही जरबेराची किंवा ग्रीन हाऊस साठी रूप सप्लाय करणाऱ्या कंपनीमध्ये एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे विविध असे आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा, आंध्रा, गोवा ह्या भागातील सर्व शेतकऱ्यांना त्यांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने मी ग्रीन हाऊस मध्ये रेग्युलर मध्ये व्हिजिट करत असतोय आणि याच गोष्टीचा फायदा हा मला माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये होत आहे. तर 2011 साली मी पहिल्यांदा 15 युनिट हे भाडे तत्वावरती, म्हणजे जे मोडकळीस आलेलं ग्रीन हाऊस होत, सुरुवातीला एकेकाळी असं होती परिस्थिती 2011-12 पर्यंत सातारा जिल्हा हा देशभरामध्ये सर्वाधिक ग्रीन हाऊसेस असणारा जिल्हा, त्याला थोडीशी उतरती काळ चालू होती. अशा परिस्थितीमध्ये 2011 साली मी एक 15 गुंठे आमच्या गावामधील मोडकळीस पडणार ग्रीन हाऊस चालवायला घेतलं. 2 ते 3 वर्षांमध्ये ते व्यवस्थितपणे चालवलं. घरच्यांना थोडस कॉन्फिडन्स येणं गरजेचं होतं. ह्या उद्देशानं ते ग्रीन हाऊस मी भाडे तत्वावरती चालवायला घेतलं 2013-14 मध्ये. 13 अशी परिस्थिती आली की सुरुवातीला मी 10 गुंठे ग्रीन हाऊस स्टार्ट करायचं होतं. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीचा इकॉनॉमिकचा विचार केला आणि सुरुवातच मी केली 1 एकरापासून. कारण की सुरुवातीला हा जो गेल्या 3 वर्षाचा पूर्वानुभव होता तो अतिशय चांगला होता. त्याच्यानंतर 2015 मी पहिलं ग्रीन हाऊस, 14 आणि 15 ते पूर्ण काम पूर्ण 15 झालं. 1 एकराचं ग्रीन हाऊस सुरू केलं. पहिलं पीक म्हणून मी या ठिकाणी काकडीचं उत्पादन घेतलं होतं. काकडीचं उत्पादन देखील खूप चांगल्या पद्धतीत मिळालं ग्रीन हाऊस मध्ये. जवळपास निव्वळ 70-75 दिवसाच्या कालावधीमध्ये मी 42 टनापर्यंत विक्रमी काकडीचं उत्पादन काढलं होतं. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला या ग्रीन हाऊस मध्ये जिथे आता बसलेलो आहे त्या ठिकाणी मी जरबेराची लागवड केली. जरबेराची लागवड करत असताना थोडस सुरुवातीच्या काळामध्ये खर्चावरती कुठं निर्बंध ठेवता येईल या दृष्टीने काम करत होतो. मात्र योग्य ठिकाणीच आपल्याला खर्च
गरजेच्या ठिकाणी खर्च हा करायला असला पाहिजे, आणि जिथं बचत होऊ शकेल त्या ठिकाणी बचत करत गेलेलो होतो. म्हणजे बचत कोणत्या ठिकाणी केलेली, की ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की पॅक हाऊसेस वगैरे आहेत त्या ठिकाणी इमर्जन्सी किंवा फार मोठ्या पद्धतीचे पॅक हाऊसेसचा खर्च टाळायला. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यावेळेस पहिल्यांदाच असा प्रयोग केला की जागच्या मातीवरती ग्रीन हाऊसेस करायचा प्रयत्न केला. मात्र हे करत असताना जमिनीची आपण म्हणू शकतो सुपीकता ह्या गोष्टींवरती काम केलं, त्याच्यामुळे माझा खर्च आहे तो इतरांपेक्षा जवळपास 15 ते 20% कमी झाला. त्याच्यानंतर ह्याच ग्रीन हाऊसेस मधून 2015 पासून माझ्या ग्रीन हाऊस शेतीला सुरुवात झाली. आता सध्या परिस्थितीमध्ये माझं 3 एकर ग्रीन हाऊसेस आहेत. या व्यतिरिक्त ओपन मध्ये म्हणजे बाहेरच्या शेतीमध्ये माझा 1 एकर ग्लॅडिएटर गुलाब आहे. एक 1/2 एकरावरती मी सुगंधी गुलाबाच्या पाकळीचा पण प्रयोग केलेला आहे. 30 गुंठ्यामध्ये माझी शेवंतीचं पीक आहे. एक 1/2 एकरामध्ये सर्व ओपनची फिलर मटेरियल म्हणजे ज्याच्यामध्ये कामिनी, स्प्रिंगेरी, त्याच्यानंतर सॉन्ग ऑफ इंडिया, ड्रेसेना या पद्धतीचे फिलर मटेरियल आहे ती बाहेर लागण केलेली आहे. आता एकंदरीत ही पूर्णपणे हा शेतीचं स्वरूप आहे. आता सध्या परिस्थितीमध्ये यावर्षीच आणखीन ह्या कोविडच्या परिस्थितीनंतर देखील मी 2 एकराचं एक्सपान्शनचं प्लॅनिंग घेतलेलं आहे. जे पहिल्यांदा 2015 साली प्लांटेशन केलं होतं, मी ह्या 28 मार्चला ह्या ठिकाणी ग्रीन हाऊसेस मध्ये ते जरबेराचं पीक काढून त्या ठिकाणी आता जिप्सो फिलाची लागण केलेली आहे. फिलर मटेरियलमध्ये देखील आता सध्या कार्यरत आहे. अशा पद्धतीत हे माझं छोटस इंट्रोडक्शन आहे. आता आपण बाकीचा विषय क्लिअर करायच्या अगोदरच मी तुम्हाला जर्बेरा आणि जिप्सोफिलाचं कल्टिवेशन ह्या गोष्टीवरती आपण ते टेक्निकली गोष्टीवरती आपण अभ्यास करूया. या ठिकाणी पाहू शकता आता स्क्रीन वरती तुम्हाला दिसत आहेत ते वेगवेगळी पिक. त्याच्यामध्ये पहिल्यांदा येलो कलरचं क्रॉप आहे ते म्हणजे कार्नेशन. ग्रीन हाऊस साठी ही सर्व पिक आपण आपल्या कंडिशन मध्ये घेऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसरं पीक आहे ते म्हणजे ऑर्किड, पर्पल कलरचे दिसत आहे. त्याचबरोबर कार्नेशनच्या खालती येलो कलरचे जे आहेत 5 पाकळ्यांची फुलं ते कॅला लिली त्याला बोलतात. दुसरं आहे ते रेनन्क्युलस. सेंटरला जे क्रॉप आहे ते म्हणजे जरबेरा. ते सर्वांना ज्ञान आहे, ज्ञात आहे आणि सर्वसामान्यपणे आता सर्वाधिक भारतामध्ये जेवढे काही फुलं पिकली जातात ग्रीन हाऊस मध्ये त्याच्यामध्ये जरबेराचा आणि डच गुलाब ह्या दोन पिकांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्याच्याबरोबरच आणखीन ते व्हाईट कलरचे जे फ्लॉवर दिसतात ते कॅला लिली आहे. व्हाईट कलरचे छोटे ड्रॉप्स आहेत म्हणजे फ्लावर्स आहे ते म्हणजे जिप्सो केला. आणि ग्रीन हाऊस मध्ये स्ट्रॉबेरी देखील आपण कल्टिवेशन करू शकतो. ओके, नेक्स्ट स्लाइड. आताच्या कल्टिवेशन आस्पेक्ट म्हणजे आता आपण ह्या छोट्याशा ट्रेनिंग सेशन मध्ये ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करतो. ग्रीन सचिन सर, तुमचा आवाज लागणीच्या अगोदरची तयारी, लागण कशा पद्धतीत व्हायला पाहिजे, खत व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन, इंटरकल्चर ऑपरेशन म्हणजे आंतर मशागतीचे काम असतील, कीड आणि रोगांचं व्यवस्थापन, मालाचे हार्वेस्टिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंग. येस, नेक्स्ट स्लाइड. या आता हे आहे ते जरबेरा कल्टिवेशन. नेक्स्ट, सर्वप्रथम आपल्याला थोडक्या मध्ये सांगू शकतो की आपण पहिल्यांदा आजचा जो विषय आहे तो म्हणजे संरक्षित फुलशेती. संरक्षित फुलशेतीचा अर्थ की थोडक्यात इंग्लिश मध्ये आपण त्याला प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्ही या पिकासाठी ज्या लागणाऱ्या गरजा आहेत त्या थोड्या काही प्रमाणात एफर्ट घेऊन त्या क्रिएट करत असतात. म्हणजेच आपण ह्याला ग्रीन हाऊस मधील पिकं असं पण थोडक्या मध्ये म्हणू शकतो. आता ग्रीन हाऊसची म्हणजे नक्की काय हा एक त्याचे टाइप्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. जेणेकरून फॅन पॅड मधून तुमचं वॉटर. सचिन सर, तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. महेश सर, त्यांची रेंज कमी जास्त होते वाटत. हा 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 महेश सर. या
त्याच्यानंतर आणखीन एक टाईप आहे तो म्हणजे फॅन पॅड विथ ॲटोमायझेशन. हे टोटली फुल्ली ॲटोमायझ ग्रीन हाऊसेस आहेत. सचिन सर तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. दिसत नाही का? ओके, व्हिडिओ दिसत नाहीये. ओके ओके ओके, ठीक आहे. ऍक्च्युली व्हिडिओ चालूच हवा होता. ओके, आपण आता ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू. मग स्लाइड वरती ठेवूया. या आता नॅचरली व्हेंटिलेटर. नेक्स्ट स्लाइड. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की ग्रीन हाऊस फॉर जर्बेरा कल्टिवेशन. आपण बऱ्याच वेळा ग्रीन हाऊसेस बांधले जातात. आता बरेच शेतकरी आता सध्या ऐकत पण असतील. त्यामध्ये होणाऱ्या छोट्याशा ज्या चुका आहेत, ग्रीन हाऊस हे आपण मानतो, परंतु ते ग्रीन हाऊस आहे त्याची एक साधी कन्सेप्ट आहे. आपल्याला असं वाटतं की ग्रीन हाऊसेस केल्यानंतर आतमध्ये कोणत्याही पद्धतीचे कीड रोग वगैरे येणार नाही किंवा आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकतो. परंतु एक गोष्ट शेतकरी मित्रांनो एक ध्यानात घ्यायला पाहिजे आपण, की ग्रीन हाऊस हे जेवढं त्या पिकासाठी चांगल्या पद्धतीने काम करेल तेवढंच आहे ते कीड रोगासाठी देखील. जर त्या पद्धतीत त्याच्या आतमध्ये ऍटमॉस्फिअर आपण जनरेट करू शकलो नाही तर कीड रोगांसाठी देखील आमंत्रण जास्त प्रमाणात येणार. त्यामुळे आपल्याला ग्रीन हाऊसेस मध्ये किती खालती येलो ग्रीन कलरच्या तुम्हाला स्ट्रीप दिसतील. आतापर्यंत ग्रीन हाऊसेस सुरुवातीला समजूत असं असायचे की खालून जवळपास 5 ते 6 फुटापर्यंत प्लास्टिकचा पेपर असायचा. मग त्याच्यामुळे काय व्हायचं, मेन वाहणारी हवा आहे ती तुमची ग्रीन हाऊस मध्ये खूप अडथळे करायची. आता मी माझी सगळी ग्रीन हाऊसेस करताना सगळ्यात पहिल्यांदा या कन्सेप्ट मध्ये थोडीशी बदल दिली होती की ग्रीन हाऊसेस जे साइड कर्टन्स असतात, म्हणजे शेजारच्या बाजूने प्लास्टिकचं एक आच्छादन असतं खालच्या बाजूने, जे फक्त आतमध्ये कुठल्याही बाहेरची जनावरं वगैरे किंवा अशा पद्धतीचं अडथळा आतमध्ये येऊ नये ह्याच्यासाठी आहे. तर त्याच्या पद्धतीचं जे खालचा पेपर आहे तो फक्त 1.5 फुटावरती ठेवलेला आहे, जो सर्वसाधारणपणे 6 फुटापर्यंत हाईट राहते. याच्यामुळे होतं कसं, इथे तुम्ही बघत असाल तर जे रोलिंगचे साइड कर्टन आहे त्याच्यामुळे शेडनेट पूर्णपणे जास्तीत जास्त जेवढा एअर स्पेस मिळेल तुम्हाला, म्हणजे आतमध्ये ग्रीन हाऊस मध्ये हवा येण्यासाठी वाव जास्त मिळणार आहे. त्यामुळे ग्रीन हाऊस मधलं आतलं हवामानही खेळतं राहणार आहे. वरच्या बाजूला तुम्ही लाल कलरचे बाण बघत असाल तर त्या ठिकाणून गरम हवा ग्रीन हाऊस मध्ये असणारी ती गरम हवा बाहेर पडते. आता हे ग्रीन हाऊस ऑपरेशन किंवा ग्रीन हाऊस उभारणी असेल, ती उभारणी करत असताना देखील थोडस आपल्याला यावरती काम करावं लागेल की ह्याच्यासाठी स्पेसिफिक काही चांगल्या पद्धतीच्या कंपनीज आहेत, त्या कंपनी तुम्हाला ह्याबद्दल सगळ्या गाईड करतील. आता ग्रीन हाऊसचं स्पेसिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पुढचं गोष्ट येतं ती म्हणजे माती आणि पाणी. आता सर्व आपल्या ह्या ग्रीन हाऊसचा जो मुख्य गर्भ आहे तो म्हणजे माती आणि पाणी ह्या गोष्टीवरती आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला खर्च कोणत्या ठिकाणी कमी करायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी खरंच गुंतवायला पाहिजे हे कळायला पाहिजे. तर माती आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टीबद्दल कधीही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. तर आपल्याला या ठिकाणी माती आणि पाणी ह्याच्या चांगल्या गुणवत्तेबद्दल काम करावं लागेल. यासाठी आपण माती आहे ती लाल कलरची माती रिकमेंड करतो. ह्याच्या मागचं कारण काय आहे, लाल मातीच का निवडतो आपण? तर लाल मातीमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला जे पिकास आवश्यक असणारे गुणधर्म आहेत, म्हणजे जे कोणते की पीएच ही गोष्ट अशी आहे की साधारणपणे 6.5 पीएच हा आपण स्टँडर्ड आणि पीक कोणत्याही पिकासाठी फायदेशीर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता व्यवस्थितपणे होते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे याचं जे टेक्स्चर आहे, माती पाणी परून ठेवणं ही वापस्यावरती लवकर येते ही या प्रकारची माती. याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी लाल मातीची गरज आहे. आता मी ह्या जी पहिल्यांदा ग्रीन हाऊसची लागणी केली ह्या माझ्या प्रॉली हाऊस मध्ये आहे, या ठिकाणी मी जागच्या मातीवरती लागणी केली होती. मात्र मी काम करत या ठिकाणी भाताची तूस असेल, शेणखताची मर्यादा या गोष्टीवरती भर जास्त देऊन याची पोरोसिटी वाढवलेली आहे. थोडस पीएच साठी मला एक्स्ट्रा काम करावं लागलं होतं ऍसिड वेगवेगळ्या पद्धतीची वापरून, पण हे आपण माती सिलेक्ट करू. माती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जवळपास 1 एकरासाठी 400 ब्रास मातीची गरज आहे, म्हणजे साधारणपणे आपले 400 ट्रॉली माती आपल्याला मातीची गरज आहे. आता याचे वाफे बनवताना आपण कशा पद्धतीत बनवले जातात, आपल्याला जो बॉटम आहे म्हणजे 1 मीटर, आपल्याला हे सगळे मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये गणित आहे, 70 सेंटीमीटर हा बॉटम राहतो, म्हणजे खालचा जो पाया आहे तो 70 सेंटीमीटरचा आणि जो आपण पाथवे किंवा ज्याला आपण रस्ता म्हणतो मधून चालायचा तो रस्ता आहे तो 30 सेंटीमीटरचा राहतो. म्हणजे अशा पद्धतीत 70 सेंटीमीटरचा पाथवे आणि 30 सेंटीमीटरचा रस्ता हा जर्बेराचं स्पेसिफिकेशन आहे. हेच जिप्सोफिला सारख्या पिकांमध्ये 90 आणि 45 अशा पद्धतीत राहतात. नेक्स्ट स्लाइड.
आता बेड बनवायच्या अगोदर कशा पद्धतीने बेड बनवले जातात ह्या गोष्टीवरती देखील आपल्याला थोडस अभ्यास करावा लागेल. पहिल्यांदा आपण सॉरी सगळ्यात पहिल्यांदा एका स्लाइड मध्ये बघत असाल तर छोट्या विंडोच्या लेफ्ट साइडच्या ट्रॅक्टर दिसेल. ट्रॅक्टरची मशागत टाकून त्याच्यावरती भातूस बेसल रोस जे आपल्याला शेणखत आहे ते सुरुवातीला व्यवस्थितपणे म्हणजे पहिल्यांदा मातीचा थर पडेल. मातीच्या थरामध्ये लगेच ती मातीचा थर पडल्यानंतर आपण पूर्णपणे नांगरट व्यवस्थित करून त्याला फणून घेऊन मशागत व्यवस्थित करायची. पुन्हा त्याच्यावरती एक थर पडेल आपला शेणखताचा. हा शेणखताचा पडल्यानंतर त्याच्यामध्ये रोटावेटर प्लस तुमची एकदा पलटी टाकून ती व्यवस्थितपणे माती आणि शेणखत हे मिक्सिंग केलं जाईल. त्याच्यानंतर पुन्हा जो काय बेसल डोस निंबोळी पेंड असेल सुपर फॉस्फेट किंवा आणखीन तुमचे फिरोडॉन ग्रॅन्युल या पद्धतीचा बेसल डोस दुसऱ्या पद्धतीत टाकून तो पुन्हा एकदा मिक्सिंग होईल. आपल्याला ग्रीन हाऊसची म्हणजे पिकाची लागवड करण्या अगोदर एक लक्षात घ्यायला पाहिजे जरबेरा असेल जिप्सोफिला असेल गुलाब असेल यासारखी पिकं जी आहेत ही एकदा लावल्यानंतर 4 वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत आपल्याला कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी पुनर्मशागत करता येत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच ही मशागत खूप चांगल्या पद्धतीत करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेज मध्ये आपण बघू शकतो की फ्युमिगेशन आहे. ते फ्युमिगेशन चाललेलं आहे त्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. सुरुवातीला परंपरागतीने मिथिल ब्रोमाइड फॉर्मॅलिनचं फ्युमिगेशन होतं त्या पद्धतीचं फ्युमिगेशन केलं जातं किंवा पेड बनवल्यानंतर यीस्ट उठून आहे. त्याच्यानंतर मार्किंग केलं जाईल व्यवस्थितपणे वरचं रोटावेटर मारून तुमची मशागत पूर्ण झाल्यानंतर बेसल डोस मिक्स झाल्यानंतर त्याचं मार्किंग केलं जातं. त्याला आखल्यानंतर आतापर्यंत बेड बनवणार ही साधारणपणे मॅन्युअली काम आहे माणसांच्या कडूनच बनवलं जातं. या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे छोटेशी यंत्रीकरणाचा देखील सध्या परिस्थितीमध्ये वापर होतो परंतु त्याला मर्यादा आहेत. कारण की मी आता ज्या ग्रीन हाऊस मध्ये बनवले होते ते बेड बनवताना देखील मी हे पॉवर टिलरनं बनवलेले आहेत. मात्र आपण शेवटचे जे फिनिशिंग टच आहे तो माणसाने द्यावाच लागेल. अशा पद्धतीत बेड अक्युरेटिव्ह आणि व्यवस्थितपणे बनवणं गरजेचं आहे. नेक्स्ट या आता याच्या नंतरची गोष्ट आहे म्हणजे एकदा बेंड तयार झाले की तुम्हाला ड्रिप इरिगेशन वरती काम करावं लागेल. ड्रिप इरिगेशन म्हणजे तुम्हाला ठिबकनं पाणी कंपल्सरी ग्रीन हाऊस मध्ये तुम्हाला जरबेरा असेल जिप्सोफिला असेल गुलाब असेल या पिकांसाठी किंवा कोणतेही कारणशील वगैरे सारखं पिक आहे त्याला ड्रिप लाईनची गरज आहे. आता या ड्रिप लाईन्स करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीवरती तो आपल्याला काम करावं लागेल तर साधारणपणे पाण्याचा डिस्चार्ज जो आहे पाण्याचा डिस्चार्ज जेवढा कमीत कमी ठेवता येईल तेवढा प्रयत्न करायचा. 1.3 किंवा आता काही कंपन्यांनी त्याच्यामध्ये 1 लिटरचा डिस्चार्ज पण काम केलेला आहे. आपल्याला लॅटरल किती एमएमचे आहे याच्यापेक्षा त्याच्यामधून पाणी युनिफॉर्म किती पद्धतीने व्यवस्थित पडतंय. बऱ्याच ठिकाणी आम्ही ग्रीन हाऊस मध्ये पाहतो की बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांच्याकडे अडचण अशी होते की ग्रीन हाऊसला स्लोप वगैरे नसतो त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी ज्या उताराच्या बाजूला पाण्याचं वगैरे टिबकणे हे चालू असतं मग त्या ठिकाणी एक्स्ट्रा पाणी होत राहतं मग तिथे रोपांची वाढ वगैरे व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे बेड सुरुवातीला व्यवस्थित बनवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ठिबकचे पीसीएनडी म्हणजे प्रेशर कॉम्प्रेस ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. या पद्धतीत आपल्याला बेड बनवले जाते. नेक्स्ट स्लाइड. याचप्रमाणे फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये होतो असं वाटतं मात्र जरी उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होत असेल तरी उन्हाळा हाच सीझन आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने गरजेचा आहे. कारण की लग्न सराई जो मुख्य आपला उद्देश आहे आणि मार्केटिंगचा दृष्टीने महत्वाची गोष्ट लग्न सराई ही आपल्या ह्या उन्हाळ्यामध्ये राहते. आता हे जरबेराचं आपण लागवड करणार आहोत तर जरबेराच्या रोपांची क्वालिटी कशा पद्धतीत ओळखायला पाहिजे. आपण या ठिकाणी ह्या रोपामध्ये बघू शकाल की खालच्या बाजूला कुंडीच्या पांढऱ्या मुळांची वाढ एकदम व्यवस्थित हेल्दी आहे. त्याचप्रमाणे रोपांवरती कमीत कमी 5 ते 6 चांगल्या पद्धतीची पाने राहतील या पद्धतीत आहेत. आणि रोपाकडे बघितल्यानंतर हे प्लस आणखी रोपामध्ये कोणत्याही किडी रोगीचा प्रादुर्भाव नसावा. रोपांची हाईट साधारणपणे 8 ते 10 सेंटीमीटर ही चांगल्या रोपांची राहते. नेक्स्ट स्लाइड. आता रोपांची लागण करताना आपण आता बेड पहिल्यांदा बघितला की 70 सेंटीमीटरचा बेड होता. आता 70 सेंटीमीटरच्या बेडवरती लागण करत असताना 2 ओळींमध्ये आपण जरबेराची लागण करणार आहोत तर रोपांमधलं अंतर आहे ते 35 ते 37 सेंटीमीटर राहत. 2 ओळीतलं 2 रोपांमधलं अंतर आहे ते 30 सेंटीमीटर राहत. अशा पद्धतीत जर विचार करायला गेलं तर आपल्याला गुंठ्याला साधारणपणे 600 रोप
म्हणजे सर्वसाधारणपणे एका एकराला 24,000 रोपांची लागवड होते. जर प्लांट पॉप्युलेशन आपण नेट मध्ये मोजलं तर म्हणजे जेवढ्या एरियामध्ये रोपं लागत झाली तर ते 9 सेंटीमीटर 9 रोप ही पर स्क्वेअर मीटरला नेट मध्ये लागतात. नेक्स्ट त्याचप्रमाणे आणखी महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे रोपाचा 1/4 भाग म्हणजे 25% भाग आहे तो जमिनीच्या वरती राहणं गरजेचं. आपला बेड वरती जस्ट टेबल टॉप जशा पद्धतीत असतो त्या पद्धतीत व्यवस्थित करून घेतला जातो आणि रोपाचा 25% भाग वरती लावतो. आता मित्रांनो कोको मध्ये पाहायला गेलं तर मातीची अडचण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे, कारण की रॉयल्टीचे इश्यूज आहेत, चांगल्या मातीची उपलब्धता आहे. याच्यामुळे आता सध्या परिस्थिती आमच्या सातारा असेल किंवा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये शेतकऱ्यांची एक अडचण अशी आहे की मातीचा खर्च हा जवळपास 2,000 रुपये टॉलच्या वरती निघालेला आहे. सॉरी, अशा सिच्युएशन मध्ये तर आता माती एवढा मोठा खर्च करणं परवडत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सांगली कोल्हापूर मधल्या बरेच शेतकऱ्यांनी ह्या कोकोपीट मेडियामध्ये प्लांटेशन सुरू केलेलं आहे. जवळपास 100 एकरापर्यंत एरिया आहे हा कोकोपीट मध्ये प्लांटेशन कोल्हापूर मध्ये झालेला आहे आणि गेल्या 10 वर्षात वाढ झाली आहे. आता ह्या कोकोपीट मध्ये असताना ही साधी मातीची कुंडी आहे. ह्या मातीची कुंडीची उंची असते ती 9 इंचाची राहते, त्याचा बॉटम आहे तो 8 इंचाचा राहतो आणि सॉरी वरची आणि हे डायमीटर म्हणजे रोपाची व्यास जो आहे कुंडीचा तो 9 इंचाचा राहतो. त्याचप्रमाणे एका कुंडीमध्ये आपण जर कोकोपीटचा विचार करायला गेलो तर ते ऍक्च्युअली कोकोपीट पाणी किती शोषून घेतं त्याच्यावरती त्याचं लिटर व्हॅल्यू ठरते. एक कुंडी आहे ती 5 लिटर व्हॅल्यूची असते. या पद्धतीने तुमचं कुंड्यांची अरेंजमेंट केली जाते. त्याच्यासाठी स्पेसिफिक आपण वेगळ्या पद्धतीचे बेंचेस बनवले जातात, म्हणजे लोखंडी सळीचे 8 mm चे 10 mm 6, 8 आणि 10 mm च्या मटेरियल मध्ये आपण त्याचे बेंचेस बनवले जातात. या बेंचेसची हाईट वगैरे स्पेसिफिक राहते, 60 सेंटीमीटरची उंची त्या बेंचेसची राहते, अशा पद्धती बनवलं जातं. नेक्स्ट स्लाइड. कोकोपीट मध्ये प्लांटेशन आहे ते देखील जवळपास सेम केलं जातं. पहिल्यांदा कोकोपीट मीडियामध्ये ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये व्यवस्थित भरून घेतलं जातं. आता ही आपण प्लास्टिकची कुंडी आहे, याच पद्धतीची आपल्याला मातीच्या कुंडीमध्ये ही लागवड केली जाते. त्याच्यानंतर सेंटरला होल करून त्या ठिकाणी रोपांची लागवड केली जाईल. माती सारखंच ह्याच्यामध्ये 25% रोपांचा भाग आहे वरती ठेवून 75% भाग आहे जमिनीमध्ये केला जाईल. नेक्स्ट. या पद्धतीत ह्याची हे ऍक्च्युअली बेंचेस मध्ये कुकु जरबेरा मध्ये लागण आहे, या पद्धतीत ह्याची लागण केली जाते. दुसऱ्या स्लाइड मध्ये बघत असाल ते आता फ्लावरिंग मध्ये असलेलं प्लांट आहे. ह्याच्यामधले कोकोपीड मधले फायदे देखील आपण थोडक्या मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया. नेक्स्ट नेक्स्ट. ऍक्च्युअली आता रेडी हार्वेस्ट मटेरियल आहे. मी आता थोडक्यामध्ये तुम्हाला कोकोपीटच्या गरज का सांगतो तुम्हाला की पहिली गोष्ट आपण बघितली मातीची अवेलेबिलिटी कमी आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आता सध्या परिस्थितीमध्ये विचार करायला गेला तर एका एकरासाठी जरबेराचा ग्रीन हाऊसचा खर्च आहे तो 50 लाख आहे आणि तोच जर तुम्ही कोकोपीट मध्ये प्लांटेशन करायला गेला तर हा 55 ते 60 लाखावरती जातो. जरी 55 ते 60 लाख रुपये हा खर्च आपल्याला जास्त आता वाटतोय, म्हणजे 5 ते 10 लाख रुपये खर्च जास्त आहे, मात्र एक आपल्याला बेनिफिट असा आहे कोकोपीट मध्ये की ज्यावेळेस आपण कोकोपीट जरबेराची प्लांट जरबेरा कोकोपीट मध्ये जरबेराचं लागण करणार आहे किंवा कोणत्याही पिकाचं आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन म्हणजे आपण एकरी जी फुलांची रोपांची लागण आहे ती आपण जमिनीमध्ये 24,000 रोपं लावणार आणि मातीमध्ये कोकोपीड मध्ये 30 रोपांची संख्या 29,000 जाते, म्हणजे 5,000 रोपांचं तेवढ्याच क्षेत्रामध्ये लागण ही जास्त होत आहे. त्याच्यामुळे आपोआपच उत्पादकतेमध्ये शेतकऱ्याची वाढ होणार आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुनर्लागवड करता त्यावेळेस तुम्हाला जो वेटिंग पिरियड आहे, कारण की आता काय होतं मी मार्च महिन्यामध्ये ह्या ठिकाणचं ग्रीन हाऊस मधला जरबेरा काढलेला होता आणि मला लागण करायला मग ऑगस्ट महिन्यात गेला. जर समजा हेच कोकोपीट मध्ये मी लागण केलेलं असणार आहे तर आता हे कोकोपीट मधलं प्लांटेशनचा आपल्याला वेळ आहे तो 1 महिन्यावरतीच कमी करतो. 4 महिने आपला हा वेस्टेज गेलेला आहे.
त्यामुळे आपल्याला हे 4 महिने जे वाया गेलेलं आहे त्याचं उत्पादकता मिळू शकते. दुसरी गोष्ट, पुन्हा लागवड करत असताना तुम्हाला फक्त कोकोपीटचा खर्च आहे, कारण की तुमच्याकडे ऑलरेडी स्टँड आणि बाकीच्या कोको कुंड्या आणि प्लस त्याचं ठिबकचं साहित्य हे सगळं उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्विक मध्ये लागण करू शकता. प्लस आणखीन एक आणखीन बेनिफिट असा होतो, एखाद्या दुसऱ्या व्हरायटी मध्ये किंवा आणखीन कलर रंगामध्ये तुम्हाला पसंत पडला नाही तर तो तुम्हाला 4 वर्ष फोर्सफुली आताच्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचंच होतं. आता या ठिकाणी तुम्ही तो गोष्ट अवॉइड करू शकता. आता हे झालं आपण फुलांच्या ह्याच्या बद्दल. आता पुढे बघूया की फुलांची गुणवत्ता किंवा आपल्याला कशा पद्धतीत हवाय. साधारणपणे फुलांचं हार्वेस्टिंग आहे ते जरबेराच्या या पद्धतीत केलं जातं. खालून तळातून फुल काढलं जातं. फुलाचा जो कलर हे आहे डायमीटर आहे तो मार्केटला ऍक्सेप्टन्स कमीत कमी 10 ते 12 सेंटीमीटरचा आहे. फुलाची जी स्टेम हाईट आहे ती सर्वसाधारणपणे 45 ते 50 सेंटीमीटर, 45 प्लस मध्ये 60 सेंटीमीटर पण असणं गरजेचं आहे. ही फुलांची काढणी करत असताना खालच्या तळाच्या बाजूनं फुलांची काढणी केली जाते. नेक्स्ट, या पद्धतीत इथून फक्त जस्ट बेंड केलं, फुल आपलं तिरकं केलं की व्यवस्थितपणे निघत असतं ते. त्या पद्धतीत फुलांची काढणी करतात. या फुलाची हाईट आहे ती 55 सेंटीमीटर हाईट लागेल आपल्याला. नेक्स्ट, त्याच्यानंतर आपण ह्याची किपिंग करतो किंवा आपण त्याला पाण्यामध्ये ठेवतो. त्याच्यापूर्वी असा हा तिरका कट घेतल्यानंतर जास्तीत जास्त पाणी आतमध्ये ती दांडी शोषून घेऊ शकते अशा पद्धतीत असा तिरका कट केला जातो. नेक्स्ट, त्याच्यानंतर ह्या पद्धतीत प्लास्टिक पिशवीमध्ये ते फुलं पॅकिंग केले जातात. नेक्स्ट स्लाइड, हा 10 फुलांचा मिळून हा एक बंच केला जातो. हा फुलांचा बंच तुमचा या पद्धतीच्या बॉक्स मध्ये हा फिलिंग केल्यानंतर हा मार्केटमध्ये पाठवला जाणार आहे. हा तुमचा फायनल झाला जरबेराचा बॉक्स तयार. आता चांगल्या क्वालिटीचे आपण आता बघितले हे पॅरामीटर्स, साधारणपणे 50 ते 55 सेंटीमीटर स्टॉक लेंथ, ह्या गोष्टी सगळ्या आपण पाहिलेल्याच आहेत. डायमीटर 10 ते 12, फुल कमीत कमी 8 ते 10 दिवस टिकणं गरजेचं आहे. हे आपण आता थोडक्यामध्ये जरबेराच्या लागवडीमध्ये पाहिलं. आता दुसरं, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण आता मुख्य पीक म्हणून जरबेरा लावतोय. कार्निशन आहे, गुलाब आहे, ही आपल्याला सर्वांना ज्ञात असणारी ही फुलं आहेत. याबद्दल बरोबरच आता नवीन मार्केटमध्ये ट्रेंड आलेला आहे की तो म्हणजे फिलर मटेरियल. या फिलर मटेरियल मध्ये म्हणजे सुरुवातीला एक काळ असा होता की त्या ठिकाणी मुख्य पिकांवरतीच भर होता. पण आता सध्याच्या जी काही मार्केटची किंवा आपण डेकोरेटिव्हची डिमांड आहे त्याच्यामध्ये ते फिलर मटेरियलला देखील तेवढंच एक्सपोज करत आहेत, म्हणजे त्यांचा वापर देखील तेवढाच वापरला जातो. तर आता या फिलर मटेरियलमध्ये सर्वात महत्वाचं आणि हाय व्हॅल्यू क्रॉप म्हणजे जिप्सोफिला. आता हे क्रॉप तसं मुख्यत्वे करून आहे युरोपियन कंट्री मधलं, तिथून आलेलं आहे. या पद्धतीत आपण त्यांचा फ्लावर अरेंजमेंट मध्ये खूप सुंदर पद्धतीने वापर करू शकतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर ह्याच फुलांचा वापर साधे हारामध्ये विणीमध्ये देखील वापर करायला सुरुवात आहे. ह्याच बेड डायमेन्शन आहे ते म्हणजे 1 मीटरचा बेड राहतो. त्याच्यानंतर 50 सेंटीमीटरचा पाथवी आहे म्हणजे रस्ता आहे तो. जरबेरापेक्षा ह्याचा बेड मोठा राहतो. त्याचप्रमाणे उंची आहे ते कमीत कमी 30 ते 45 सेंटीमीटरची उंची बेडची हवी आपल्याला. ड्रिपलाईन सेम जवळपास 1 लिटरचा डिस्चार्ज असणार आहे. 2 ठिबकच्या लाईन या ठिकाणी वापरणार आपण. या पिकासाठी फक्त एक ऍडिशनल गोष्ट आपल्याला गरजेची असते ती म्हणजे ह्याला सपोर्टिंगची गरज आहे, एका लेअरचा सपोर्टिंग. कारण की आपण हे संपल्यानंतर या प्लॉट मध्येच आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीत ऍक्च्युअली त्याला सपोर्टिंगची सिस्टीम केली जाते. नेक्स्ट लाईन, या पद्धतीची लागण केली जाते. 2 ओळीतलं अंतर 50 सेंटीमीटर आहे, 2 रोपांमधलं अंतर 30 सेंटीमीटर अशा पद्धतीची लागण केली जाते. साधारणपणे 5 रोपं एका स्क्वेअर मीटर मध्ये बसतात, म्हणजे एकरी रोपांची संख्या आहे ती 20,000 आहे. आता ह्या जिप्सोफिलामध्ये नक्की लागवडीच्या पद्धती आहेत कशा, तर रोपांची लागण केल्यानंतर सर्वसाधारणपणे एक 3 ते 5 आठवड्यांमध्ये ह्या रोपांचा शेंडा कुडण्याची गरज असते. तो शेंडा कुडत असताना 8व्या ते 10व्या इंटरनोड वरती शेंडा कुडतो, जेणेकरून त्याला खालून येणाऱ्या फांद्यांची वाढ एकसारखी आणि जास्तीत जास्त फांद्या येतील या पद्धतीने त्याचं पिंचिंग केलं जातं. नेक्स्ट स्लाइड, सपोर्ट नेटिंग.
आता ज्याच्याबद्दल बोलत होतो की ह्या पद्धतीचा एक लेअर मध्ये त्याला सपोर्ट नेटिंग लागते, कारण की ह्याची सपोर्ट आहे याला स्वतःच्या वाढी बरोबरच ह्याच्या कॉम्पॅक्ट होण्यासाठी, म्हणजे एक आणि त्याच्यानंतर 1 फुटावरती आणखीन बाहेरच्या बाजूने जरी नुसत्या फक्त दोऱ्या किंवा तार ओढून घेतली तरी चालू शकते अशा पद्धतीने त्याचं आहे. ज्यावेळेस फुलांची हार्वेस्टिंग आहे त्यावेळेस ते पूर्णपणे जमिनीच्या तळापासून जेवढं खालती जास्तीत जास्त खालती जातील तेवढं खालून कट करणं गरजेचं आहे. दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण बघत असेल की फुलांची काढणी किंवा ते फुल काढत असताना खालच्या बाजूने ओढून घ्यावं लागतं, कारण की त्याच्या मागचं कारण आहे जर वरच्या बाजूने तुम्ही फुल वरच्या वरती ओढून घेतलं तर त्याच्या साईड ब्रांचेस आहेत त्या त्या जाळीमध्ये गुंतून त्या तुटू शकतात, त्यामुळे ते फुलं आहे ते उलट्या बाजूने काढून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट या पद्धतीने त्याचं हार्वेस्टिंग आहे. स्लाइड हळूहळू पुढे चालू राहू द्या. काढून घेत असताना व्यवस्थितपणे खालती फुलांची पॅकिंग करत असताना खालचा कमीत कमी 15 ते 20 सेंटीमीटरचा पोर्शन आहे तो डिलिफिंग केला जातो, म्हणजे जेणेकरून तो पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्या ठिकाणची खालची पानं वगैरे खराब होणार नाहीत आणि हातामध्ये घेताना हँडलिंग करण्यासाठी व्यवस्थित होईल अशा पद्धतीने डिलिफिंग केलं जातं. नेक्स्ट त्यांचं आता हे सर्व फुलांची आहे ही पॅकिंग करण्याची ही पद्धत आहे, तर 50 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर 70 सेंटीमीटर अशा वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला त्या फुलांची पॅकिंग ग्रेडिंग केलं जातं. 10 फुलांचा एक बंडल अशा पद्धतीत हा बंडल प्लॅस्टिकच्या स्लीव्ह मध्ये बांधून मार्केटसाठी पाठवलं जाईल. नेक्स्ट हे आता आपले पॅकिंग झालेल्या स्लीव्ह मध्ये हे फ्लॉवर्स आहेत, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्स देखील आहेत. आपल्याला मुख्य पांढरा कलर आहे आणि ह्या पांढरा कलर मध्ये आता नवीन ह्याच्यानुसार डाईंग देखील करता येतं, त्यामुळे वेगळ्या पद्धतीचे फ्लावरिंग आपण कलर या ठिकाणी वापरत नाही. आता आपण बघितलं एक आपलं हे कम्प्लीट झाला, फ्लश कम्प्लीट झाला. आता हे पीक आहे कशा पद्धतीत, तर हे फ्लश क्रॉप आहे. फ्लश क्रॉप ह्याचा अर्थ एक पीक निघाल्यानंतर साधारणपणे लागण केली, पिंचिंग केलं, पिंचिंग केल्यानंतर जी ऍप्लिकेशन केल्यानंतर ह्याचा हार्वेस्टिंग स्टेज येते, म्हणजे साधारणपणे एक 3 ते 5 महिन्यामध्ये 3 ते 3.5 महिन्यांमध्ये एका हा झाडाचा पहिला फ्लश आहे तो कम्प्लीट होतो, म्हणजे पूर्ण होतो, पूर्णपणे पूर्ण फुलं देऊन जातो. मग याच्यानंतर काय करायला लागतं, आपल्याला झाडावरती फक्त एक लिव्हिंग म्हणजे एक जिवंत फांदी ठेवून पूर्णपणे पहिल्या झाडामध्ये बघितलं तसे झाड आहे ते पूर्णपणे कट छाटणी करून घेतली जाते. आता त्याच्यानंतर मग आता हे बघितलेलं झाड आहे ह्याला एक पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये दुसऱ्या स्लाइड मध्ये जसे फुटवे दिसतात त्या पद्धतीत फुटवे येतात. जेवढे जमिनीमधून फुटवे येतील त्याच्यामधला साधे आपले सोपे ऊसाची कन्सेप्ट आहे, ऊसाला आपण जशा पद्धतीत ऊसाचे बुडके छाटतो त्याच्यामुळे आपल्याला येणारे फुटवे चांगल्या पद्धतीत येतील अशा पद्धतीतच ह्याची एक साधी सोपी कन्सेप्ट आहे, त्यामुळे या पद्धतीत दुसरे फुटवे येत राहतात. ह्याच्यानंतर आपल्याला अतिरिक्त पहिल्या फ्लश मध्ये म्हणजे साधारणपणे 1 वर्षामध्ये आपण ह्या एका बहाराला किंवा एका सायकलला एक फ्लश बोलतो. ह्या फ्लशेस साधारणपणे वर्षामध्ये 3 ते 4 फ्लशेस 3 ते 4 कमीत कमी 3 जास्तीत जास्त 4 फ्लशेस येतील. पहिल्या 2 फ्लशेस मध्ये फुटव्यांची संख्या ही मर्यादित राहते, मात्र 3 फ्लश नंतर ही फुटव्यांची संख्या तो मर्यादित ठेवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त जे आलेले फुटवे आहे ते तुम्ही काढून घेणे गरजेचे, कारण की झाडामध्ये पूर्णपणे कॅपॅसिटी फक्त 10 ते 12 चांगल्या पद्धतीचे फुटवे ठेवण्याचीच आहे. जर आपण 30-40 जर फुटवे ठेवले तर झाडाची एनर्जी आहे किंवा त्याची स्वतःची ताकद ही गरज नसताना ते बाकीचे जे खराब होणारेच फुटवे आहेत त्यांना सांभाळण्यासाठी जाते, त्यामुळे ही त्याच्यामधली एक थिनिंगची सिस्टीम खूप महत्वाची आहे. आता या ठिकाणी बघू शकतो आपण वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला जिप्सोफिला दिसतील. ह्याच्यामध्ये एकच आहे की ह्या जिप्सोफिलामध्ये फायदा असा आहे की तुम्ही पाहिजे त्या कलरमध्ये जर ही पांढऱ्या कलरची फुलं ठेवलीत आणि तर ते कलर सक करून घेतात, कलर शोषून घेतात, त्याच्यामुळे पाहिजे त्या पद्धतीचे कलर आपल्याला मार्केटमध्ये डेव्हलप करू शकतात. नेक्स्ट अशा पद्धतीत हा जिप्सोफिलाचा आपल्याला वापर बघू शकतो आपण. ही झाले आपण थोडक्यामध्ये स्लाइड प्रेझेंटेशन मध्ये. आता मित्रांनो आता आपण आणखीन एक आपल्या विषयाच्या मुख्य मुद्द्यावरती येऊया की आजच्या आपल्या ह्या
एक चर्चासत्राचा विशेष महत्वाचा आहे तो म्हणजे संरक्षित फुलशेती किंवा ग्रीन हाऊसेस. आपण फुलशेतीला, ह्या संरक्षित फुलशेतीला ग्रीन हाऊस बोलू शकतो डायरेक्टली. ग्रीन हाऊस मध्ये शेती करताना आपल्याला कोणती पिकं निवडतोय आपण, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की मुख्य आपला हा जो फुलशेतीचा विभाग आहे तो दोन पार्ट मध्ये विभागलेला आहे. एक म्हणजे मुख्य पिके, म्हणजे जे आपण म्हणू शकतो की आणि आपली ही सर्व फुलं आहेत ही फक्त आणि फक्त डेकोरेशन साठी वापरली जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला डेकोरेशन वाल्यांची रिक्वायरमेंट किंवा आवड निवड ही अभ्यासून त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ह्या फुलशेतीमध्ये आपण दोन डिव्हिजन आहेत, त्याच्यामध्ये एक कट फ्लॉवर म्हणजे त्याच्यामध्ये जरबेरा, जिप्स जरबेरा असेल, कार्नेशन आहे, गुलाब आहे, ऑर्किड आहे, अँथ्युरियम आहे, कार्नेशन, अशा वेगवेगळी ही फुलं आपल्याला कट फ्लॉवर्स आहेत. आणि दुसरा सेगमेंट आहे तो म्हणजे फिलर मटेरियल. फिलर मटेरियल मध्ये फक्त जिप्सोफिला लिमोनियम आहे का, तर तसं नाहीये. यामध्ये ओपन मध्ये येणारी बरीच आपण हे आहेत फिलर मटेरियल आहे. त्याच्यामध्ये कामिनी, स्प्रिंगेरी ही सर्वाधिक वापरली जाणार आहेत. डेझी आहे, सॉलिड एगो आहे, त्याचप्रमाणे हाय व्हॅल्यू मध्ये आपण म्हणू शकतो की ड्रेसेन असेल, सॉंग ऑफ इंडिया या पद्धती, जमाईक आहेत, या पद्धतीची फिलर मटेरियलची पिकं आहेत. तर आता सध्याची परिस्थिती काय आहे फ्लोरिकल्चर मध्ये, तर हा जनरल ट्रेंड आहे की आपण मुख्य पिकांवरती कॉन्सन्ट्रेट करतो. आपण सध्याच्या ट्रेंड मध्ये फिलर मटेरियल देखील गरज आहे हे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता सध्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये काही ठराविक पॉकेट आहेत जे सुरुवातीपासून वाढलेले आहेत आणि आहेत एवढेच राहिलेले. त्याच्यामध्ये बेंगलोरचा भारताच्या सर्व फुलशेतीमधील सर्वात मुख्य जो भाग आहे किंवा एरिया आहे जिथे विजिट करत बोलूया का आपण, विजिट करत बोलूया का? नक्की नक्कीच. तर आपण ह्या फुलांचा वापर, ह्या एरियाचा भाग जास्त आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील जर विचार करायला गेलात तर आपला हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे हा फुलशेतीसाठी सर्वाधिक ज्ञात असा एरिया आहे. त्याचप्रमाणे सोलापूर आहे, उस्मानाबाद, उस्मानाबाद देखील खूप चांगल्या पद्धतीचे ग्रीन हाऊसेस आणि चांगल्या गुणवत्तेचे ग्रीन हाऊसेस आता सुरू झालेले आहेत. आता या फुलशेतीमध्ये आपल्याला नक्की संधी कशा पद्धतीची आहेत, तर सगळ्यात पहिली संधी जी आहे ती म्हणजे फिलर मटेरियलमध्ये जिप्सोफिला असेल, त्याचप्रमाणे लिमोनियम आहेत, हे हाय व्हॅल्यू फिलर मटेरियल आहे. त्याच पद्धतीने स्प्रिंगेरी, कामिनी ह्या पद्धतीचे देखील फिलर मटेरियल आपल्याला मार्केटमध्ये आता मोठ्या पद्धतीत मागणी आहे. या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं एक नवीन पीक आपल्या या ठिकाणी जी संधी आहे ती म्हणजे ऑर्किड सारखं पीक आहे. ऑर्किड सारखं पीक असं आहे की या ऑर्किड सारख्या पिकांमध्ये 90% आता सध्या भारतामध्ये जी काही फुलं येत आहेत ऑर्किडची ती इम्पोर्ट आहेत. थायलंडवरनं डायरेक्ट, बँकॉक थायलंडवरनं डायरेक्ट येत आहेत. तर आपल्याला आणि प्लस आपल्या भागामध्ये सांगली कोल्हापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे शेतकऱ्यांनी हे प्लॉट मेंटेन केलेले आपल्याला बघतायत आणि त्याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे, म्हणजे 90% संधी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑर्किड सारखी फुलपिकं आहेत. या फुलपिकांना आता सध्याच्या लोकलच्या मार्केटमध्ये जे मटेरियल आहे त्याला मागणी मोठ्या प्रमाणात दर देखील चांगले मिळायला लागलेले आहेत. त्याचबरोबर आणखीन एक संधी आहे ह्या शेतीमध्ये जे ऑलरेडी आहेत त्यांच्यासाठी कोकोपीट मीडियामध्ये येण्याची, उतरण्याची. आता हे बघितलं आपण संधी, त्याचप्रमाणे फुल शेतीमध्ये बरीच आव्हानं देखील आहेत. आता आपल्याला चर्चा थोडी फिसकटायची नाही, मात्र आता जे आपण सध्या जे आव्हानामधून बाहेर पडलेलो आहे जे शेतकरी, मला वाटत नाही ह्याच्या पेक्षा फार मोठं आव्हान आहे जे म्हणजे आपण म्हणू शकतो कोविडचं. हे आपल्या फक्त शेतीवरतीच नाही तर सर्व ह्याच्यावरती झालेलं आहे. अशा पद्धतीचे हे पहिलं आव्हान होतं. त्याचप्रमाणे दुसरं महत्वाचं आव्हान आहे म्हणजे ते वातावरणातील बदल. एवढे फ्लक्च्युएशन होत आहेत आता मागच्याच 15 दिवसांमध्ये, एवढी उष्णता होते, आता थंडी देखील आपण त्याला म्हणू शकत नव्हतो. अशी परिस्थितीमध्ये उष्णता अचानकपणे वाढते, त्याच्यानंतर परत रात्री थंडी, ह्या काळामुळे बरीच वेगवेगळ्या किडी रोगांचा देखील आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आणखीन एक आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक जे आव्हान आहे ते म्हणजे हे शासकीय जे योजना आहेत त्यांचं देखील, कारण की बऱ्याच वेळा असं अडचण होते, महाराष्ट्रासाठी धोरण वेगळं, कर्नाटकसाठी वेगळं, गोव्यासाठी वेगळं, मात्र तुम्ही सगळ्यांचं मटेरियल जाताना तर एकाच मार्केटमध्ये येते. त्याच्यामुळे आपल्याला हे शासकीय जे धोरण आहे त्याच्या देखील खूप मोठा प्रॉब्लेम होतो. या व्यतिरिक्त सद्य परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठं जे आव्हान असेल ते म्हणजे, किंवा आपल्याला चॅलेंज आहे ते म्हणजे आर्टिफिशियल फुलांचं जे वापर,
कारण की आता सध्या पाहायला गेलं तर मी बऱ्याच लोकांशी आपली चर्चा होत असते, त्यावेळेस आपल्याला समजतं की आतापर्यंत साधे आपण फुलांचा वापर जेवढा व्हायचा तेवढ्या वापरात आता वाढ झालेली आहे, मात्र ही वाढ आहे वाढ झालेली ही सगळ्या कृत्रिम फुलांमध्ये आता वळायला सुरुवात झालेली आहे. कारण की आता गाडीवरच्या बुकेमध्ये देखील हे आर्टिफिशियल फुलांचा वापर सुरू झालेला आहे. हे झालं आपण ह्या सर्व आता थोडक्यात संधी आणि आव्हानं पाहत गेलो. या आता सध्या आपण जे पीक पाहतो ते म्हणजे जिप्सोफिला. जिप्सोफिलाची ही लागण केलेली आहे. पहिल्यांदा आपण बघितलं की पहिल्या टप्प्यामध्ये आता मी ही जी लागण आहे 1 एकराचं क्षेत्र आहे याच्यामध्ये 3 टप्पे केलेले आहेत. पहिला टप्पा जो आहे त्याचे जे आता 1-6 इंचाची वाढ आहे हा दुसरा पाहतोय. या दुसऱ्या टप्प्यामध्ये याची लागण जी आहे ही करून आता दोन 2.5 महिने ह्या सगळा भाग येणार आहे, याची काढणी सुरू होईल. याला या ठिकाणी बघू शकतो की ह्या पद्धतीत सपोर्टिंग दिलेला देण्यात आलेला आहे. बांबूचे रॉड किंवा या पद्धतीत ह्याला बाहेरच्या बाजूने तारेन दोरीनं वगैरे बांधून ठेवलं जात. या पिकामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे जिप्सोफिला सारखं, आतमध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो इथे की मी या ठिकाणी लाईटचा देखील वापर केला होता, मोठमोठे असे मर्क्युरी वापर केले होते. कारण की आता या थंडीच्या दिवसांमध्ये उष्णता थोडीशी आतमध्ये आणि प्लस हे जेवढं उष्ण दिवस मोठा तेवढं जिप्सोफिला सारखं पीक आहे हे लवकर हार्वेस्टिंग मध्ये येतं. आणि 10 तारखेच्या अगोदर आता सध्याच्या मार्केटची डिमांड होती की 10 जानेवारीच्या अगोदर फ्लश आपल्याला पूर्ण होणं गरजेचं. त्या उद्देशानं आतमध्ये लाइट लावले होते जेणेकरून 1-15 दिवस आपला रेग्युलरचा फ्लश आहे तो लवकर येऊन जातो. हा एक टप्पा आहे आणि या ठिकाणीच आपण हे मर्क्युरी देखील पाहू शकता. इथे मर्क्युरी असे आपण लटकवलेले आहेत. आणि हा जो आहे हा 3रा टप्पा म्हणजे हा सर्वात अगोदर लावला होता आणि जो आता हार्वेस्टिंग मध्ये चालू आहे. रोज याचे हार्वेस्टिंग आता करत आहोत, मार्केटला पाठवत आहोत. म्हणजे ह्याचा उद्देश असा होता की हा जो पहिला टप्पा अजून 15 दिवसांमध्ये जेव्हा संपेल त्यावेळेस दुसरा टप्पा चालू होणार आहे आणि 3रा टप्पा त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसानंतर. म्हणजे आणि ऍक्च्युली हे जिप्सोफिला सारखं जे मटेरियल आहेत त्यांची मागणी किंवा अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लावण्याची पण काही गरज नाही. कारण की हे जे आहेत हे फिलर मटेरियल हे म्हणजे तुम्ही म्हणू शकतो की फार कमी प्रमाणात वापरले जातात. ज्या ठिकाणी जरबेराचा वापर आहे हा एका बॉक्स म्हणजे एखादा डेकोरेटर आहे तो 5 बॉक्सेस घेत असेल तर त्याला फक्त 1-3 ते 4 बंडल जिप्सोफिलाचे वापर केला तरी सफिशियंट आहे. त्याच्यामुळे ह्याचं अर्थकारण खूप चांगलं आहे म्हणून त्याच्याच लागणीच्या मागं सगळ्यांनी लागणं पण गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्या सगळ्यांची तुम्हाला सांगड घालणं अतिशय गरजेची आहे. मित्रांनो हे झालं सर्वसाधारणपणे आपण लागवड लागण पाहिली. आता मी तुम्हाला जरबेरा आणि जिप्सोफिला ह्या दोन्हीचं अर्थकारण थोडक्यामध्ये सांगतो. हे जिप्सोफिला जे आहे ह्या जिप्सोफिलाची सर्वसाधारणपणे एका झाडापासून तुम्हाला वर्षामध्ये 2 बंडल हे हार्वेस्टिंग होतात. आणि हे 2 बंडल म्हणजे एका बंडल मध्ये 10 काडी असते. हे 10 काडीचं बंडल आहेत. एकच मिनिट. मित्रांनो जिप्सोफिलाची जी आपण म्हणू शकतो की पॅकिंग आहे ते 10 काडीचा एक बंडल आहे, मगाशी आपण पाहिलेलंच आहे. अशा पद्धतीची वर्षात ना एका झाडापासून 2 बंडल मिळतात आणि ऑन एव्हरेज आपल्याला म्हणू शकतो कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर हा आहे तो 70 ते 80 रुपये ह्या प्रमाणे आपल्याला पकडायला लागेल. साधारणपणे 1 एकराचा जर नवीन लागवडीचा खर्च आहे तो सर्वसाधारणपणे आपल्याला 45 ते 50 लाखापर्यंत खर्च येतो. त्या 50 लाखाच्या खर्चामध्ये साधारणपणे 20,000 रोपं जर लावली तर आपण तर वर्षाला तुम्हाला 40,000 याच्यामधून बंडल निघणार आहेत. आणि जर आपण गेला तर जरी 70 रुपयानं हा बंडल गेला तर 728 म्हणजे 28 ते 30 लाख रुपयेपर्यंत तुमचं वार्षिक उत्पादन होणार आहे. जे जरबेरामध्ये विचार करायला गेला तर जरबेरामध्ये देखील परिस्थिती जवळपास तशीच आहे. जरबेरा सारख्या पिकांमध्ये
वर्षाला जवळपास 1-10 ते 12 लाख फुलं मिळतात. म्हणजे एका झाडाची प्रोडक्शन कॅपॅसिटी 40 ते 45 फुलांची आहे, म्हणजे जी एखाद्या व्हरायटीमध्ये कमी असू शकेल, एखाद्या व्हरायटीमध्ये जास्त असेल, पण व्यवस्थितपणे जो शेतकरी मेंटेन करेल त्याला साधारणपणे 1-12 लाख. सचिन सर, तुमचा आवाज इंटरप्ट झालाय. पहिल्यांदा तीन पहिल्या 3 वर्षांचं जे उत्पादन आहे ते आपल्याला जवळपास सचिन सर बाहेर येता का? बाहेर बाहेर येऊन बोलू शकता येस येस आणि एका ठिकाणी बसू शकता सर आता तुम्ही. ओके चालेल चालेल ठीक सर. ठीक आहे. अशा पद्धतीत साधारणपणे पहिल्यांदा आपल्याला हा जो याचा खर्च म्हणजे उत्पादन आहे ते 1 एकराला 12 लाखाचं आपण उत्पादन पकडू शकतो, 12 लाख फुले, आणि ह्याचा ऑन एव्हरेज दर आहे तो 2.5 रुपये. म्हणजे साधारणपणे जर ह्याचे कॅल्क्युलेशन केलं तर ते देखील 28 लाखापर्यंत तुम्हाला जरबेराचा उत्पादन मिळतं, आणि जो खर्च आहे तुम्हाला तो साधारणपणे 50 लाखापर्यंत आपण म्हणू शकतो की साधारणपणे तुमच्या म्हणजे ह्या ग्रीन हाऊसेसचा ब्रेक इव्हन येण्यासाठी कमीत कमी 3 ते 3.5 वर्षाचा वेळ लागेल. आता आणखीन एक गोष्ट आहे की आता बरेच शेतकरी ह्याच्यामधून बाहेर का पडत आहेत, आता असं बऱ्याच लोकांमध्ये किंवा बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये होतो, तर आपल्याला स्वतःमध्ये वेगळंपण काय आहे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये जाणून द्यावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं की 12 लाखाचं उत्पादन 15 लाख काढणे ही आपली स्किल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 3 लाख उत्पादन हे वाढवणं आपले स्किल आहे. त्याचप्रमाणे आपण जे मार्केटिंग आहे आपण पिकवतो चांगल्या पद्धतीत, फक्त मार्केटिंग या गोष्टीवरती आपण थोडस मार देतो. आता मार्केटिंग वरतीच थोडस बोलायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो की माझ्या दृष्टीने मी माझ्या स्वतःचा अभ्यास करून असं ठरवतो की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या अशा पद्धतीचे 5 मार्केट आपण डिसाइड करायचे. म्हणजे 1 नंबरचं जे मार्केट आहे ते म्हणजे जे मेट्रो सिटीज आहेत, जे रेग्युलर मोठं मार्केट आहे, आपण फक्त त्याच्यावरतीच लक्ष असतो. म्हणजे मुंबई आहे, हैदराबाद आहे, बेंगलोर आहे, चेन्नई आहे, दिल्ली, कोलकाता, हे पद्धतीचे मार्केट आहेत. दुसरं मार्केट होतं सेकंड मार्केट, ते मार्केट म्हणजे सेकंडच्या ज्या सिटीज आहेत, पुण्यासारखी सिटी आहे, पुणे आहे, त्याच्यानंतर विजयवाडा आहेत, इंदोर, या पद्धतीच्या ज्या सिटीज आहेत हे सेकंड मार्केट मध्ये. थर्ड मार्केट मध्ये जे आता जस्ट ऑलरेडी डेव्हलप परंतु त्याच्यामध्ये आहेत अशा पद्धतीचे, म्हणजे कोल्हापूर आहे, सांगली सारखे मार्केट आहे, बेळगाव सारखं मार्केट आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, या पद्धतीचे मार्केट. आणि चौथं मार्केट आहे ते म्हणजे निग्लेक्टेड, म्हणजे आपण म्हणू शकतो की जिथपर्यंत आपण आता फार मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी अजून फुलांचा वापर चालला जात नाही, म्हणजे जे छोटे शहर आहेत त्या शहरांमध्ये गरजेचं आहे. आता आपल्याला काम करत असताना आपण फक्त मेट्रो मार्केटचाच फक्त विचार करतो, त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की जे छोटे मार्केट आहेत त्या मार्केटला पण आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे, आणि हे आपल्या शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. कारण की मी आता सातारा सारखे मार्केट आहे, ज्या सातारा मार्केटमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीत आता सध्या माझं या ठिकाणी सेल सुरू केलेलं आहे. कारण की या लोकांची अपेक्षा आहे की त्यांना मार्केटपेक्षा वेळेवरती आणि या ठिकाणी उपलब्धता असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीमध्ये एक बेनिफिट असा होतो की आपल्याला जो कंप आपल्याला ही ग्रीन हाऊसची शेती जर फायदेशीर करायची असेल त्याच्यामध्ये 2 गोष्टीवरती काम करायला लागेल. एक तर उत्पादकता, गुणवत्ता ह्या गोष्टीवरती काम करायचे, जे आपण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एव्हरेज रेट, जो आपण 2.5 रुपये काढतोय ह्याच्यामध्ये 10 पैसे जरी उत्पादक किंवा एव्हरेज रेट मध्ये आपण वाढवू शकलो तर ही सगळ्यात मोठी आपली स्किल आहे, आणि ही गरजेचं आणि इझिली होऊ शकतं. बरेच शेतकरी आहे ज्यांचे आता त्यांनी सांगितलं तर पटू शकत नाही की त्यांनी 3-3 रुपयापर्यंत एव्हरेज दर काढतात. काही शेतकरी आहेत की जे 2 रुपये मध्ये देखील नाहीत. आता ह्या दोन्ही शेतकऱ्यांमध्ये देखील फरक असा होऊ शकतो. अडचण काय होते आपल्या ह्या शेतीमध्ये, सगळ्यात मोठं आपलं जे आव्हान आहे की बाजारपेठेची उपलब्धता किंवा मार्केट हे एकसारखं नाहीये या शेतीमध्ये. कारण की 2 टोके विभिन्न आहेत. मागच्याच आम्ही सांगू शकतो की आता सध्या परिस्थितीमध्ये जरबेराला दर 5 रुपये आहेत, मात्र 10 जानेवारी एकदा संपून द्या, 10 जानेवारी नंतर आपल्याला पुढचे 3 महिने हा दर कदाचित 1 रुपया 1.5 रुपये पण मिळणार नाहीये. म्हणजे ज्याची उत्पादकता किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, आता साधारणपणे जरबेराचं आपण उत्पादन मिळणार ऐकलं की 2.5 रुपये खर्च आहे उत्पादन मिळणार आहे,
त्याच वेळेस आपल्याला 1 रुपये 75 पैसे हा उत्पादन खर्च आहे. हा उत्पादन खर्च आपण म्हणू शकतो की हा मधल्या वेळेस आता आपल्याला असं होणार आहे की पुढचे 3 महिने ह्या शेतकऱ्यांनाच आपल्याला 3 महिने 1.5 रुपये खर्च करून 1.5 रुपयाच मिळणार आहे, 1 रुपयाच मिळणार आहे. 75 पैसे आपल्याला खिशातले घालायचे असतील, मात्र हे 75 पैसे आता घालण्याची गरज आहे, कारण की एप्रिल मे ला आपल्याला ते व्यवस्थित पद्धतीत मिळणार आहेत. कारण की ह्या बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची अडचण अशी होते, जी बऱ्याच त्याच्यामध्ये मी देखील असेल, की हा मधल्या 3 महिन्याचा पिरियड हा मोठा आहे. ह्या 3 महिन्याच्या पिरियड मध्ये समजा रिटर्न चांगल्या पद्धतीने आल्यानंतर प्लॉट कडे दुर्लक्ष होतं आणि त्यावेळेस आपल्याला वेळेमध्ये मार्केटला माल नसल्यामुळे कदाचित दर चांगल्या पद्धतीत मिळू शकणार नाहीयेत. ज्यावेळेस मार्केट पुन्हा चालू होईल, आता हे 3 महिने स्लॅक आहे, त्याच्यानंतर ज्यावेळेस मार्केट चालू होईल, परंतु तुमचे आता प्लॉट मध्ये रोपांचीच वाढ व्यवस्थित नसेल तर गुणवत्ता आपोआपच कमी येणार आणि ज्यावेळेस मार्केटला खरंच गरजेचा चांगला दर मिळणार आहे त्यावेळेस आपल्याला तो चांगला दर मिळणार आहे. त्याच्यामुळे हा एव्हरेज रेट जे म्हणू शकतो ना आपण, 3 रुपये आणि 2 रुपयाचा शेतकरी हा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. परंतु चांगल्या पद्धतीत आपण जर त्याचं कल्टिवेशन तुमच्या प्लॉट कडे लक्ष ठेवलं तर चांगल्या पद्धतीत रिटर्न्स पण होणार आहेत आपल्याला. येस, अशा पद्धतीत आता हे मी थोडक्यामध्ये विचार तुम्हाला सांगितलेलं. आता जरी कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण सर त्या प्रश्न उत्तरावरती पण थोडं काम करूया. मग सर आपण पॅक हाऊस पाहू शकतो, पॅक हाऊस कडे जाऊ शकतो. हो जाऊया, पॅक हाऊस ऑपरेशन बघूया थोडे. बोलत राहा सर आप तुम्ही. येस येस, आता मी दाखवतो. मी आता माझ्या शेताच्या बाहेरची जस्ट तुम्हाला एक थोडीशी क्लिप दाखवतो की कशा पद्धतीत आता हे आहेत. आता हे बाहेरच्या बाजूला ही जागा मोकळी दिसते मित्रांनो. या ठिकाणी बघा, मी हे कामिनी सारखी फुलांची लागवड केलेली, कामिनी सारखे फिलर मटेरियल आहेत. जरी आपल्याला हे क्षेत्र दिसत असेल कमी, तरी ह्या कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या पद्धतीचे गरजेचे असेल तर आपल्याला उत्पादन बाहेरच्या बाजूने व्यवस्थित मिळतील. आता मी माझ्या स्वतःच्या शेतीमधलं एक व्यवस्थापन करण्यामागचं एक आणखीन अशा पद्धतीत करतो की माझा मुख्य शेतीमधील जो उत्पादन आहे, म्हणजे ग्रीनहाऊस मधलं जे उत्पादन आहे, ते सर्वसाधारणपणे फक्त नवीन डेव्हलपमेंट साठी ठेवतो आणि ह्या बाहेरच्या पिकांमधून आपल्याला म्हणू शकतो की जे आपला दैनंदिन खर्च आहे, खत औषध किंवा लेबर साठीचा खर्च, या ह्याच्यामधून पूर्ण करायचा मी प्रयत्न करत असतोय. मग हे आता बघितलेले आपण फक्त ही कामी, काही क्षेत्रामध्ये मी स्प्रिंगेरी लावलेली आहे, त्याचप्रमाणे आता ब्ल्यू डेझी आहे, निशिगंध आहे, छडीचा निशिगंध आहे. म्हणजे आपल्याला फक्त एकच शेतीवरती किंवा त्याच्यावरती फोकस ठेवायचा नाहीये. आता या ठिकाणी आपण बघू शकतो हे माझं पॅक हाऊस आहे. ऍक्च्युली कालच फुलांचं हार्वेस्टिंग होतं, आज काही किरकोळचीच मागणी असल्यामुळे थोडीशीच फुलं काढलेली आहे. अशा पद्धतीत आपण या ठिकाणी फुलांचं पॅकिंग करून या ठिकाणी ठेवत असतो. वेगवेगळे कलर तुम्हाला पाहायला मिळतील. हे 10 फुलांचा बंडल राहतो. प्लास्टिकच्या स्लीव्ह मध्ये फुलं पॅकिंग करून आपण पाठवत असतो. हे आहे ते, हे जिप्सोफिलाचा, हा जिप्सोफिलाचा बंडल आहे. मी इथंच प्रश्न विचारतो एक सर, की ह्याची सेल्फ लाईफ किंवा वाढवण्यासाठी काय करता तुम्ही, म्हणजे प्रॅक्टिस? आता सध्या परिस्थितीमध्ये तरी आपण ह्याचा वापर जो आहे सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी फक्त सध्या पाण्यामध्येच ठेवतोय. ऍक्च्युली होताना काय होतंय, आज आपल्या इथून माल गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केटला पोहोचतो आणि तिथून पुढे 1-2 दिवसामध्ये त्याचा वापर करून लगेच जातोय. ऍक्च्युली सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी तुम्हाला आतमध्ये जे काही फिडिंग मटेरियल आहे, म्हणजे कशा पद्धती तुम्ही मेंटेन करता, त्याच्यावरती भर देतो. इतर वेळेस ह्याच्यामध्ये जरी समजा लाईफ वाढवायची असेल किंवा लगेच तुम्हाला ह्याच्या झाडामध्ये फुलामध्ये थोडस स्ट्रेंथ द्यायची असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडस साखरेचा वगैरे जरी वापर केला तर इमिजिएटली फुलांमध्ये पण कडकपणा येऊ शकतो. येस, सहभागी कोणाला प्रश्न असतील तर पॅक हाऊस बघितलं होतं, सहभागार्थींना काही प्रश्न असतील तर कृपया त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात. हॅलो, हा बोला. हा सर, जरबेरा शेती करण्यासाठी हवामान आणि वातावरण कोणत्या प्रकारचं पाहिजे? सर तुमचं नाव कोणतं? सोलापूर जिल्हा सर, बारशेती. सोलापूर जिल्हा, बारशेती. सर ऍक्च्युली आता तुमचा प्रश्न रेज करतो सर, फक्त
हॅलो सर, बिझनेस तर कांदा बोला. सचिन सर, अगोदरचा प्रश्न होता तो हवामान आणि ह्याचा उत्तर देऊ शकता तुम्ही? चालेल. आता सर विचार करायला गेलात ना, जरबेरासाठीच हवामान जे आहे ते आपण म्हणू शकतो विविध विविध प्रकारचं आहे. आपण तर तसं विचार करायला गेलो तर हे मूळचं पीक होतं युरोपियन कंट्री मधलं, म्हणजे तिथलं वातावरण हे आपल्यापेक्षा खूप विभिन्न होतं. परंतु आपल्या इथेच जर तुम्ही विचार करायला गेलो तर उस्मानाबाद हा जरबेरासाठी सद्य परिस्थितीमधल्या भारतामधला आणखीन एक सगळ्यात मोठं पॉकेट आहे. जवळपास त्या ठिकाणी एक 150 एकराचा जरबेराचं लागण आहे आणि तुमचं तर एक क्षेत्र एक म्हणजे आपण म्हणू शकतो जरबेरासाठी तशी रितसर पाहायला गेले ना गरज आहे ते साधारणपणे 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेड मध्ये तापमान हवंय तुम्हाला. पण आपण म्हणू शकतो की आता सध्या परिस्थितीमध्ये नागपूरमध्ये देखील ग्रीन हाऊसेस आहेत आणि चांगल्या पद्धतीत रनआउट होत आहेत, त्यामुळे हे पीक आहे ते सर्वाइव्ह होऊन जातं व्यवस्थितपणे सगळ्या ऍटमॉस्फिअर मध्ये. त्यामुळे सोलापूर मध्ये देखील अडचण आहे. ऑलरेडी सोलापूर बार्शी मध्ये देखील बरेच ग्रीन हाऊसेस आहेत, कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या इंडियन क्लायमेट मध्ये सर्व ठिकाणी आपण थोडक्यात जेवण लागवड करू शकतोय. विशाल जाधव, तुम्ही अनम्यूट केले काय प्रश्न आहे? विशाल, थँक्यू सर. ओके, अजून कोणाचा प्रश्न आहे? कोणाचे प्रश्न असेल तर स्वतःला अनम्यूट करा. सर मी एक प्रश्न विचारतो. विचारा विचारा. सर आपण ते लाईट लावायचं म्हटलं म्हणजे दिवसाचा दिवस लहान होतोय त्या प्रमाणामध्ये, तर मग ते लाईट जे आपण लावताय ते म्हणजे रात्रभर लावताय की काही कालावधीसाठी लाईट चालू ठेवतात दिवसाचं, कसं दिवस लहान होईल तसं? हो सर, आता काय केलेलं आहे पर्टिक्युलर जिप्सोफिला हे पीक आहे ना, ह्याच्यासाठी जेवढी डे लेंथ मोठी तेवढं पीक लवकर येणार. आम्ही काय करतोय आर्टिफिशियली त्याला एक कमीत कमी 3 ते 4 तास एक्स्ट्रा लाईट देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्यावेळेस अंधार पडायला सुरुवात होतो अंधार पडल्यानंतर देखील 15 ते 20 मिनिटं ते प्लांट ऍक्टिव्हेट असते, म्हणजे ते काम करत असते. ते 15-20 मिनिटांनंतर म्हणजे साधारणपणे 6 अंधार पडला तर 6:15 मी लाईट चालू करतो आणि मध्यंतरी 1 तासाभराच्या फरकाने एकदमच जास्त ते हॅलोजन हीट गरम होऊ नये आणि ते परत वायरिंग मध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी 15 मिनिटं बंद करून परत चालू ठेवणे, 1 तासभर चालू करतो. असे साधारणपणे 10 वाजेपर्यंत म्हणजे आर्टिफिशियल 1.5 ते 4 तास आम्ही लाईट दिली. त्याचा बेनिफिट मला कमीत कमी 15 दिवसांपर्यंत माझा प्लॉट थोडासा लवकर मिळू शकला आणि त्याच्यामुळे आपल्याला आता सध्या बेनिफिट मिळू शकतोय, बेनिफिट मिळालेला आहे. येस सर. सर माझा एक प्रश्न होता सर. येस सर. हॅलो सर, नमस्कार, कछवे बोलतो परभणी वरून. हा नमस्ते सर, बोला ना सर. येस सर, सर्वप्रथम तर तुम्ही थरोली गायडन्स केलं त्याबद्दल धन्यवाद. थोडा टाइम कन्स्टंट आहे, आणखीन तुमचं 1-1.5 तासाचं वाढू शकत होतं. पण माझा मूळ प्रश्न काय सर की दोन प्रश्नावर भर येईल. मार्केटिंग मध्ये तुम्ही आम्हाला कोणत्या 4-5 व्हरायटी रेफर करू शकतात का, एक प्रश्न. आणि दुसरा, जी वरची आपली कर्टन नेट असते त्याचा मेंटेनन्स कसा आहे, म्हणजे तुम्ही कधी ऑन करता कधी ऑफ करता, हे एक थोडं 1-2 मिनिटात त्याच्यावर प्रकाश टाकाल सर. ओके चालेल, चांगला प्रश्न आहे सर. पहिली गोष्ट सर मार्केट साठी व्हरायटीज, आता विचार करायला गेलं तुम्ही पर्टिक्युलर आता कुठल्याही एक शेतकरी म्हणून आज तुमच्याशी चर्चा करतोय त्याच्यामुळे मी प्रतिनिधी कंपनीचा नाही. मात्र आपल्याला ह्याची लागवड करत असताना म्हणजे कुठल्याही फुलांची, आता मी सध्या लागवड करत असताना मार्केटला नवनवीन देण्याचा प्रयत्न करतो. कारण की विषय काय होतो, आपण आपल्याला स्वतःला बाकीच्यांपेक्षा ज्यावेळेस वेगळं ठेवतोय ना त्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीची डिमांड करू शकता मार्केटला. म्हणजे थोडक्यामध्ये मी जरबेरामध्ये पिवळी कलरची मँगो व्हरायटी आहे त्याला थोडीशी बगल देत आणखीन मार्केटमध्ये संध्याकाळची इव्हिनिंग आवर्स मध्ये वेगवेगळ्या ट्रायल करून कुठली अट्रॅक्ट होऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी डिमांड चांगल्या पद्धतीची होईल. थोडक्यामध्ये जर विचार करतोय दाना इलन सारखी व्हरायटी, त्या ठिकाणी दाना इलन तर हवाच, त्याबरोबर ब्रिलियन्स एखादी ब्लॅक स्पॉटेड लगेच अट्रॅक्ट करून घेणारी व्हरायटी आहेत. त्याच्यामध्येच आणखी नवीन काय व्हरायटीज आलेल्या असतील, टॉमी सारखी व्हरायटी आलेल्या आहेत, सन व्हॅली सारख्या व्हरायटीज आहेत, ह्या येलो मधल्या व्हरायटीना आपण प्रेफर करू शकतो. आतापर्यंत पांढऱ्या कलर मध्ये बऱ्यापैकी हिरव्या टिपक्यावाल्या व्हरायटीज होत्या, आता सध्या मी त्या ठिकाणी ब्लॅक सेंटरच्या व्हरायटी वापरतो, व्हाईट हाऊस नावाची व्हरायटी ती.
त्याच्या व्हरायटीचा एक बेनिफिट असा झाला, आमच्या इथले काही फ्लोरिस्ट डेकोरेटर आहेत त्यांना थोडस सांगून त्यांनी त्याच्यामध्ये डाईंगचा प्रयत्न केला, म्हणजे ते कलर मध्ये बुडवल्यानंतर त्याचा नवीनच कलर निळा कलर, मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, मी स्टेटसला ठेवले होते त्यावेळेस निळ्या कलरची व्हरायटी कशी झाली, म्हणजे आपण मार्केटमध्ये स्वतःला अपडेट करत जायला पाहिजे ज्या व्हरायटी चांगल्या पद्धतीत प्रोडक्शन देतील आणि क्वालिटी. मला एक वेळ वाटतं की जेवढे आपल्याला प्रोडक्शन काढता येईल त्याच्यावरती भर देणं गरजेचं, कारण की कोणतीही व्हरायटी असेल तरी सुरुवातीच्या 3 ते 4 वर्ष 2 ते 2.5 वर्ष तुम्हाला जर एक्स्ट्रा उत्पादन मिळून गेलं त्या व्हरायटी मधून तर आपल्याला ऑटोमॅटिकली पुढचे 6 महिने ऍडव्हान्टेज मध्ये मिळाला तरी तो फायदा होतो. आणि विषय तुम्ही आता एक बारकाने बघत असाल की शेती करत असताना पहिले 2 वर्षांमध्ये जो एव्हरेज रेट आहे तो कदाचित 3 रुपये आहे, पण तिसऱ्या वर्षानंतर तिसऱ्या चौथ्या वर्षी तो प्रत्येक वर्षी 15-20 पैसे कमी व्हायला सुरुवात होतो. म्हणजे पहिल्या वर्षी 3 रुपये ऍव्हरेज रेट पडला, दुसऱ्या वर्षी 3.5 रुपये येणार, तिसऱ्या वर्षी 2.5 रुपये, चौथ्या वर्षी 2.25 रुपये अशा पद्धती, कारण की ती क्वालिटी वगैरे थोडी कमी व्हायला. त्यामुळे पहिल्या 2 वर्षामध्ये आपल्याला जेवढं जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा, त्या पद्धतीच्या व्हरायटी ठरवा. आता वरची टॉप सिनेटचा एक तुम्ही चांगला प्रश्न विचारला की ऍक्च्युअली ऑपरेटिंग करत असताना थोडीशी अडचण अशी आहे की सुरुवातीला ज्यावेळेस नेट कर्टन वरचे होतील त्यावेळेस ते ऑपरेट करत असताना प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्यावरती खूप काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण की मी स्वतः अनुभवलेले अनुभव असे आहेत की 1 मीटरवरती ज्यावेळेस ते साध्या क्लिप टाकतात हे क्लिपचा दर्जा देखील चांगल्या पद्धतीचा नसतो, त्यामुळे अडचण काय होते की शेतकऱ्यांना वरचे टॉपचे नेट वापरण्याची इच्छा असते मात्र ते तेवढे लाईफ मध्ये चांगल्या पद्धतीत टिकू शकत नाहीत त्याच्यामुळे. पण ऍक्च्युअली गरजेचे आहे गोष्ट साधारणपणे दिवसाच्या वेळेस, आपल्याला आता ह्या थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही दिवसाच्या वेळेस जेवढा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश देता येईल तेवढा प्रयत्न करतो आतमध्ये हीट जनरेट करण्यासाठी, त्यामुळे नेट आहे ती टॉपची उघडून ठेवतो मात्र संध्याकाळी 6 ते 7-8 वाजेपर्यंत ही वरची नेट परत बंद करून ठेवतो, कारण की याच्या मागचं गरज अशी आहे की आतमधली हीट आहे ती आतमध्ये ट्रॅप करणं गरजेचं आहे याच्यासाठी ह्या पद्धतीत नेटचं ऑपरेटिंग आहे. उन्हाळ्यामध्ये कदाचित पूर्ण वेळेस हे आणि हॅलो हा 10 नंतर ही नेट बंद करून परत 4 वाजता ओपन करायचं अशा पद्धतीत हे राहते. हा सर तुम्ही कुठेतरी बसून घ्या एका ठिकाणी, एका ठिकाणी बसून घ्या म्हणजे हलतय ना कॅमेरा, तो हलणार नाही. ओके 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 चालेल. येस सर. अजून कोणाचे प्रश्न आहेत का विचारू शकताय? नमस्कार सर, नाईक नवरे बोलतो मी उस्मानाबाद. नमस्ते. हॅलो, आवाज येतोय? येतोय सर. हा सर, माझ्या ऑलरेडी रनिंग मध्ये 10 गुंठे जेरबेरा आहे, साधारणतः 2.5 वर्ष प्लांटेशन झालंय, पण आता सध्या रेड माईटचा एवढा अटॅक आहे ना सर, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा सगळे मॉलिक्युल घेऊन सुद्धा म्हणजे कंट्रोल नाही. आता ऍक्च्युअल रेड माईट हा तसा वर्षभर दिसायला, थंडीमध्ये नसतो तसा पण आहे. बरोबर. दुसरी गोष्ट आणखीन एक आहे की आणि आणखीन एक प्रश्न होता की तुम्ही जे सुरुवातीला प्लांटेशन केलं 2015 मध्ये तर त्यामध्ये तुम्ही कुठली रेड सॉइल बाहेरची न आणता तिथली जी नॅचरल सॉइल होती त्याच्यामध्येच केलं तर त्याचे अनुभव कसे राहिले बाकी रेड सॉइल आणि त्याच्यामध्ये कम्पॅरिझन केलं तर? नाही सर, आता तुमचा हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये पहिल्यांदा मी पहिल्याचं उत्तर देतो. पहिल्या आधी सुरुवातीला एकच मिनिट. सर, तर एकंदरीत मध्ये मी जो पहिला हे घेतला होता रेड माईट्स विषयी तुम्हाला क्लिअर करतो. ऍक्च्युअली रेड माईटचा जो प्रॉब्लेम झाला त्याच्या मागचं रिझन पण असं आहे की साधारणपणे हे मध्यंतरीचे 8 दिवसापूर्वी बघा ढगाळ वातावरण दिवस होत होत त्याच्यामुळे ते होतं आणि वातावरण फ्लक्च्युएशन जेवढं होतंय ना तेवढं तुम्हाला रेड माईटचा अटॅक जास्त येतो. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करा, थोडस पानांची वाढ जर एक्स्ट्रा असेल तर एक पान नकळतपणे हलकीशी काढून करा. दुसरी गोष्ट लगेच तुम्हाला एक करायला पाहिजे आणखीन की त्याच्यामध्ये एकदा सल्फरने पूर्णपणे झाड वॉश करून घ्या, म्हणजे जेवढं आपण म्हणू शकतो 1 ग्रॅम सल्फर टाकू नये ना, झाड जस्ट शॉवरिंग करतो त्या पद्धतीत वॉशआउट करून घ्या. जेवढं आतमध्ये ओलसरपणा ठेवतो ऍक्च्युअली एक ह्याच्यामध्ये भीती आणखीन आपल्याला एक असते की परत बुरीचा अटॅक वाढू नये
पण एक मनामध्ये भीती राहते. परंतु त्याच्यासाठी मग एक काम करायचं, जेवढे सकाळच्या लवकरच्या वेळेस तुम्ही हे करू शकताय शॉवरिंग वगैरे किंवा हे वॉशिंग पूर्ण कराल तेवढं करा. जेवढं आपण म्हणू शकतो आतमध्ये ओलसरपणा ठेवाल ना, तेवढं तुमचा माइट्स लवकर कंट्रोल मधील. मग त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत, मात्र ओलसरपणा आणि पीएच मेंटेन करून औषध मारा आणि प्रत्येक स्प्रे मध्ये स्टिकरचा वापर करा. मग मॉलिक्युल सेम तेच आहेत, ओमाइट्स आहेत, मॅजिस्टर आहे, वर्टिमेक आहे, सल्फर डायकोपॉल, हेच मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये फार वेगळं पण काही नाहीये, फक्त वापरण्याची थोडीशी पद्धती त्याच्यामध्ये हे करून घ्या, अपडेशन करून घ्या. ओके सर, दुसरा विषय होता की जे आपण सॉइल बाहेरची न टाकता तो दुसरा प्रश्न तुमचा चांगला आहे की ऍक्च्युली त्याच्या मागचं मी पण कारण सांगतोय. मी पहिल्यांदा तो थोडासा प्रयत्न केला, त्याच्या मागचं कारण होतं की कंपनी आपल्याला ह्याच्यामधून बँकेमधून सुरुवातीच्या फेज मध्ये इनसफिशियंट फंडिंग ह्या त्या गोष्टीमुळे आम्हाला पर्पजफुली करावं लागलं होतं. परंतु ते करत असताना नंतर बघितलं तर पहिल्यांदा मला चॅलेंजेस बरेच आले, कारण की एकच सारख्या मातीमध्ये ते नसल्यामुळे मी पण त्याच्यामध्ये काय चेंजेस केले. भाताचं तूप जवळपास 8 ते 10 टनापर्यंत टाकलं. शेणखताची क्वांटिटी आहे ती चांगल्या पद्धतीत वाढवली. बेडची हाईट जवळपास 1.5 फुटापर्यंत देण्यासाठी, जेणेकरून आणि प्लस ड्रिप लाईन जी वापरली होती ना. सचिन सर आवाज ब्रेक झाला. आवाज अजून कोणाचे प्रश्न आहेत का विचारू शकता? प्रश्न विचारू. तर माझा प्रश्न आहे जिप्सोफिलिया संदर्भात. बोला ना सर. सर जिप्सोफिलियामध्ये वीकचं प्रमाण जास्त सर राहते. कशाचं सर? आपला जिप्सोफिलिया. हा त्याचं कशाचं प्रमाण जास्त राहत? वीक स्टेम जास्त राहतात त्याचे. हा मगाशी मी स्लाइड दाखवताना एक बघितलं असं वार्तानं तुम्ही, तुमच्याकडे आता तो प्रॉब्लेम तुम्हाला तिसऱ्या फ्लश नंतर यायला सुरुवात झालेली असेल. पहिल्याच फ्लशला प्लांटिंग होऊन पहिलाच फ्लश झालाय माझा, पण त्याच्यामध्ये वीक जास्त निघालं इथे सर. ओके. फर्टिवेशन वगैरे सर्व चालू आहे, पण तरी त्याची थिकनेस येत नाही त्या काडीमध्ये. बरोबर. मग थोडस काय करायला लागेल तुम्हाला, सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये ना बेसल डोस मध्ये आपण थोडं वर्कआउट करूया. बेसल आता पुढच्या फ्लशला, आता हा फ्लश जरी गेला तरी पुढच्या फ्लशला कम्प्लीट झाल्यानंतर लगेच प्रुनिंग करताना का नाही, प्रुनिंग करायच्या अगोदर जर तुम्ही बेसल डोस टाका, त्याच्यामध्ये डीएपी घ्या किंवा आपण रूट झोन डेव्हलप होण्यासाठीचा थोडासा ईसी वाढवून द्या. कारण की जिप्सोफिला हे क्रॉप असं आहे की त्या पिकाला आहे का नाही खायला जास्त लागतंय. तुम्ही जेवढं त्याला खायला घालाल का नाही त्याला तेवढं त्याची स्टिंक चांगली येईल. त्याच्यानंतर त्याला कॅल्शियमचे डोसिंग वरती पण थोडस लक्ष द्यावं लागतं. कॅल्शियम जर्बेरापेक्षा त्याला जास्त लागतं. ड्रिंकिंग वगैरे केलेलं चांगलं नाही, ड्रिप न सोडलेलं, कारण की त्याची भूक जास्त आहे. ड्रेंचिंग केल्यानंतर तुम्ही तेवढ्या आता रूट पोर्शन मध्ये लहान स्टेज मध्ये असताना ड्रेंचिंग ठीक आहे, नंतर ड्रिप न सोडलेलं फायदेशीर आहे. येस येस येस. ओके, त्याला वाटलं तर काय म्हणता सर? ठीक आहे सर, बोला तुम्ही. हा सर, त्याचं वाटलं तर याच्यानंतर जरी काही अडचण असली तर मी शेवटी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो, त्याच्यावरती मग आपण काही अडचण असेल तरी टेक्निकली नक्की वरच्यावर डिस्कशन करू शकता. दुसरा प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये वजनावरती मार्केट जास्त योग्य आहे का काडीवरती मार्केट आहे? ऍक्च्युली हा वजनाचा शोध आहे तो आपल्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे. ऍक्च्युअली ते काडीवरतीच होतं. काय होतं त्याचं स्टँडर्ड आहे तो, आता तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही 10 बंडलचा हे असतो बंच असतो, पण आतापर्यंत एक कुठलाही शेतकरी नाही की ज्यानं 10 बंडल टाकून हे बनवलेलं आहे, पंच बनवलेला आहे. साधारणपणे आपल्याकडे 5 ते 6 स्टिक टाकूनच तेवढा क्वालिटीचा बंडल होतो. वजन हा एक कन्सेप्ट कशासाठी ठेवलेला आहे की युनिफॉर्मिटी राहावी. कारण की 5 तुम्ही ब्रांचेस टाकायला जर व्यापाऱ्यांनी सांगितलं तर अडचण अशी होती की कदाचित त्याच्यामध्ये 5 मधल्या 3 ब्रांचेस हा वीक असतात आणि 2 ब्रांचेस हेल्दी असतात. मग त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी येऊ शकत नाही. मग प्रत्येक बंडलमध्ये साईज व्हेरिएशन असतं, त्याच्यामुळे मग हा वजनाचा कन्सेप्ट सुरू झालेला आहे. तो युनिफॉर्मिटी यावी याच्यासाठी केलेला आहे. येस येस. नाही तर तसा विचार करायला गेला तर मग ते आपल्यावरती डिपेंड आहे. तुम्ही जर एक सारखेपणा ह्याच्यावरती, आणि आणखीन त्याच्यामध्ये एक फरक आहे, व्यापारी पण मंडळी आपल्याला रेट देताना ते ह्याच्यावरती साईज वरतीच देत असतात. साईज वरती म्हणजे कसं राहतं की साधारणपणे तुमचा बंडलची साईज किती आहे त्याच्यावरती मग तुमचा 120 रुपये आजचे दर देखील मार्केटचे
2 रुपये पासून हे सॉरी 800 रुपये पासून 200 रुपये पर्यंत व्हेरिएशन आहे. म्हणजे याचा बदल वेगळ्या पद्धतीने जसं प्रेझेंटेशन आहे तेवढं जिप्सोफिलामध्ये मार्केटिंग चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. येस. आणि सर जिप्सोफिला दुसरा मेजर प्रॉब्लेम असा येतो की हार्वेस्टिंग करताना ज्यावेळेस आपण ती काडीवरती म्हणजे काढून घेतो हार्वेस्टिंग करून त्यावेळेस जास्त मोठ शेजारच्या जे काड्या आहेत ती कट होते. बरोबर. फुलावरची. बरोबर. ते फार काळजीपूर्वक करण्याचं काम आहे. त्याने तो सगळा माझा पण प्रॉब्लेम तो होतो बऱ्याच वेळा कारण जास्त प्रमाणात ते मोठते. कारण असं वरती काढायला गेलं ना सर ते एकमेकात गुंतलेलं राहतं ते जास्त ते मोडून पण काही तुटून पडतात आणि बाकीच्या काड्या आहेत ते डॅमेज होतात त्याच्या शेजारच्या. डॅमेज पण होते. त्याच्यासाठी जी सुरुवातीच्या स्टेज मध्ये तुम्हाला जाळी आहे ना ती फार महत्वाची काम करते. बघा जाळीचा वापर करणं गरजेचं आहे. जाळी केली करणं कसं होतं आणि ती फक्तच नुसती जाळी लावायला लागत नाही तुम्हाला. मग ती आलेली प्रत्येक ही आहे ना ब्रांच त्याला सेपरेट ह्याच्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून एकामध्ये एक गुंतण्याचं प्रमाण कमी करता येईल. येस येस येस. ओके सर. हा सर आणखी अजून कोणत्या शेतकऱ्यांचे प्रश्न असेल? हॅलो. हॅलो आवाज येते माझा? बोला. हा आणखीन एक माझा क्वेश्चन आहे सर. 2021 मध्ये जरबेऱ्याचं मार्केटचं अंदाज काय राहतील सर? ओके. ओव्हरऑल प्लांटेशन ओव्हरऑल या कोविड मध्ये बरेच काही प्लांटेशन खराब झालंय किंवा नवीन प्लांटेशन आणि ओव्हरऑल जर डिमांड आणि सप्लायचं जर बघितलं तर काय नाही. एकंदरीत तुम्हाला सांगतो आता सध्या परिस्थितीमध्ये 1 एकर ह्याचा जरबेऱ्याच्या रेट संदर्भात विचार करायला गेलात तुम्ही तर आता सध्या तर मार्केट चांगलं चालू होतं. आता अजून 1-10 तारखेपर्यंत बऱ्यापैकी राहील. परत 2 ते 3 महिन्यापर्यंत मार्केट पुन्हा डाऊन येणार आहे. 3 महिने डाऊन आल्यानंतर परत मार्केटमध्ये एप्रिल मे मध्ये चांगल्या पद्धतीने. आता तुमचा एक प्रश्न आहे की लागवड किती पद्धतीत वाढलेली आहे. आता अशी अडचण आहे की लोकांची लागण्याची परिस्थिती म्हणजे नवीन प्रोजेक्ट तर काय होत नाही. जे रिप्लांटेशन वाले तेवढेच आता करतायत. त्याच्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये पुढचे 1-6 महिने 1 वर्ष 2021 आशादायक राहील असं माझं तर म्हणणं आहे. आणि त्याच आशेने आपण आता काम करत राहणं गरजेचं आहे. ओके सर. आणि आणखीन एक क्वेश्चन होता जे मग आर्टिफिशियल फ्लावरचा विषय निघालता तर त्याला गव्हर्नमेंटने मध्ये तरी बॅन केलंय ना त्यावरती काही. ते फक्त आपल्याला डिक्लेअर झालेलं आहे. अजून त्याच्यामध्ये कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. आता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम आहे ते आपण जी आता फेडरेशन तयार केलेली आहे फ्लावर ग्रोअर कौन्सिलची त्याच्या थ्रूच प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन काही ना काही थोडेसे आपले राजकीय संबंधांचा वापर करून किंवा आणखीन काहीतरी करून त्याच्यावरती फार मोठा डिसिजन घेणं गरजेचं आहे. ते फक्त आपण आतापर्यंत त्याची घोषणा झालेली पण अंमलबजावणी कुठेही नाही. आता तुम्ही बघायला गेलं तर व्यापाऱ्यांच्याकडे 80-85% हे फ्लोरिस्ट लोकांच्याकडे आर्टिफिशियल फुलांचा आता स्टॉक पुढचे एप्रिल मे पर्यंत सगळा भरून ठेवलेला आहे त्यांनी. आणि एकदा आर्टिफिशियल फुलं घेतली की त्यांना काय 1-2 वर्ष परत तेच रिपीट वापरत बसतात ते लोक. त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणखीन एक क्वेश्चन आहे जसं आता समजा KF प्लांटिंग मटेरियल जरबेरा किंवा कुठल्याही फ्लावरचे देतात तसं समजा हे फ्लावरचे काही नवीन व्हरायटी आहेत किंवा नवीन मार्केट आहेत काही नवीन व्हेंडर्स नवीन पॉकेट किंवा तिथे काही प्रमोशन वगैरे असं आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना काही व्हेंडर्स म्हणा वगैरे असं काही आहे का? आहेत ना सर रेग्युलर मध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत. आता हा थोडासा विषय सोडून बघितलं ना आपल्या ह्या कंपनीमध्ये देखील अशा पद्धतीने दरवर्षी आपण आपल्या कंपनीमध्ये 150-200 नवीन व्हरायटींचे ट्रायल घेतो. त्याच्यामध्ये ओपन डे आपली कन्सेप्ट असते म्हणजे डिसेंबर मध्ये होती. ह्या वर्षी काही कोविडमुळे घेऊ शकलो नाही. मग त्याच्यामध्ये तुमचे शेतकरी इन्व्हाइट होणार त्या ठिकाणी. शेतकऱ्यांची आवड व्यापाऱ्यांची आवड त्याची रिक्वायरमेंट ह्याच्यानुसार आपण तिथे ट्राय करून परत मल्टी लोकेशनल ट्रायल पण घेत असतो. आता मी माझ्याच प्लॉटमध्ये 3 वर्षापूर्वी काही व्हरायटीज घेतल्या होत्या. जवळपास 10-12 व्हरायटीज घेतल्या होत्या. त्याच्यामधल्या 3-4 व्हरायटीज ऑलरेडी फोर्सफुली आपण मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. सचिन सर ते जरबेऱ्याच्या ह्याच्यात महेश सर गेले जरा इंट्रोड्यूस करून सांगा काय व्हरायटी कोणते काय वगैरे. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सर ऑरेंज मध्ये अटलांटा नावाची एक नवीन व्हरायटी इंट्रोड्यूस केलेली आहे. ही आता सलग 2-3 दिवस हार्वेस्ट रेग्युलर मध्ये चालू आहे. ही कॅपेला नावाची व्हरायटी आहे. ह्या 3 वर्षापूर्वी लागवड केलेली होत्या. त्या व्हरायटीचा हा 3-3.5 वर्षाचा प्लॉट आहे हा. अजून काय जरबेराच्या विषयी माहिती द्यायची असेल तर देऊ शकता. जरबेरा मध्ये सर मला तुम्ही सांगितलं ना की 1-2-3 वर्षानंतर त्याचं मार्केट किंवा क्वालिटी डल होते. ऍक्च्युअल जर मॅनेजमेंट चांगलं असेल तर किती लाईफ असतं साधारण किती वर्षापर्यंत तुमचे रेकॉर्ड आहेत सर मार्केट. आता सध्या परिस्थितीमध्ये आमच्या पाठांमध्ये एक प्लॉट होते. मी आता कंपनीमध्ये KF मध्ये 12 वर्ष आहे.
मी याच्या अगोदर एक वर्षापूर्वी लागण होती, म्हणजे 13 वर्षाचा आता सध्या परिस्थितीमध्ये देखील प्लॉट आहे. फक्त अडचण अशी होती की लाईफ त्याला मिळते, जरबेरा प्लांट ही मरत नाहीये, त्याला सकरला सकर येतच राहतात. फक्त अडचण होती की आपल्याला ती इकॉनॉमिकली परवडतंय का, कारण की विषय असा होतो आज समजा तुम्हाला जसं उलट लाईफ जास्त वाढत जातं तसं कीड रोगांचा त्रास जास्त वाढतो त्या पिकाला, कारण की औषधं तीच असतात, खत तीच, रोगांना त्यामुळे ती सवय झालेली असते. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होणार जास्त. त्याच्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक लाईफ ती 4 ते 5 वर्ष ठेवायची, पण जे 4 वर्ष काढणार आहे ती फुल्ली प्रोडक्शन नुसार काढणं अपेक्षित आहे आपल्याला. येस सर, मला वाटतंय प्रश्न झाले असावेत, आपण समारोपाकडे वळू शकतो. सकटे सर. हो, धन्यवाद सर. आजच्या या संरक्षित फुलशेती या विषयीच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सचिन सेलार साहेबांनी आपल्याला इत्यंभूत असे सविस्तर माहिती सांगितली, मार्गदर्शन केलं, तसंच त्यांचे या व्यवसायामधील जे अनुभव आहेत ते अनुभव सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितले, त्याच्यामधले बारकावे त्यांनी आपल्याला समजून सांगितले. तसंच या व्यवसायामधल्या ज्या सध्याच्या परिस्थिती आहे किंवा आव्हानं जे आहेत, संधी आहे, या सर्वांच्या विषयी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. हा व्यवसाय जास्तीत जास्त फायदेशीर होण्यासाठी अर्थशास्त्र त्याचं कसं असावं किंवा पॅकेजिंग मार्केटिंग कसं असावं याविषयी सुद्धा आपल्याला त्यांनी माहिती सांगितली, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व उपस्थित शेतकरी तसंच कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व शेकरू फाउंडेशन या सर्वांच्या वतीनं मी सचिन शेलार सर आपलं मनापासून आभार मानतो आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं हा